नामाची चिंता न करू असा लते करा जिथे तिथे सोडून माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता आम्ही बोला जगद्गुरु जगत्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा चार चरणांचा झाला आणि भगवत प्राप्तीची विलक्षण साधना वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करू सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतान वर्णन करूया. श्री संतांची संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहाचा असणारे 35वं वर्ष आहे म्हणजे वर्धापन दिन 35वं वर्धापन दिन आहे. श्री भीमाशंकर वारकरी संप्रदायिक भजनी मंडळ या मंडळाच्या माध्यमातून हा सुंदर असणारा सप्ताह या कल्याण नगरीमध्ये त्यांनी संपन्न होत असतो. यावर्षी सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आम्हालाही या सेवेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी जी टाळ घेऊन उभी दिसत आहेत ती सगळीच मंडळी त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला इकडे बोलवण्याकरिता तिथपर्यंत आली होती. अट्टहास करून त्यांनी प्रवास करत एवढ्या दूरपर्यंत आले की आम्ही येऊन पहिल्या दिवशी त्यांनी काय चिंतन करावं पहिल्या दिवशी त्यांनी मंगल करावं लागतं. कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगल करणं अतिशय महत्वाची गोष्ट असते. मंगल का करावं? श्रेष्ठांचा संप्रदाय म्हणून मंगल करावं. काय श्रेष्ठांचा संप्रदाय? मंगल मंगल म्हणजे काय? कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून श्रेष्ठांची
भगवंताची केलेली वंदन आहे. हा त्याला मंगल असं म्हणतात. मंगल दोन तीन प्रकारचे असतात, तुम्ही ऐकतात ना सगळं लक्षपूर्वक ऐका. तीन प्रकारचं मंगल असतं. नंबर एक वस्तू निर्देशक मंगल, नंबर दोन नमस्कारात्मक मंगल, नंबर तीन आशीर्वादात्मक मंगल. तीन प्रकारचं मंगल असतं. वस्तू निर्देशक मंगल म्हणजे काय? भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं केलेलं वर्णन याला वस्तू निर्देशक मंगल असं म्हणायचं. नमस्कारात्मक मंगल म्हणजे काय? कनिष्ठांनी श्रेष्ठांना आपलं कार्य वेगवेगळेपणे पार पाडावं याच्याकरिता केलेलं नमस्कार नमस्कारात्मक मंगल. आणि आशीर्वादात्मक मंगल म्हणजे काय? श्रेष्ठांनी कनिष्ठांना तुमचं कार्य वेगवेगळेपणे पार पाडवतो असा दिलेला आशीर्वाद म्हणजे आशीर्वादात्मक मंगल. मग महाविष्णू भगवान ज्ञानोबा यांच्या संपूर्ण ग्रंथ संपदेमध्ये हे तीन प्रकारचे मंगल पाहायला मिळतात. मौली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली साधकांकरता, मौलींनी अमृतानुभव लिहिला हा सिद्धांकरता, मौलींनी 65 ओव्यांची रचना केली ही योगी महापुरुषांकरता. हे तीन ग्रंथ ज्ञानोबांचे प्रसिद्ध आहेत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगली 65. या तीन ग्रंथांमध्ये ज्ञानोबांनी सुद्धा तीन प्रकारची मंगल केली. महाराज ज्ञानेश्वरी सांगितली साधकांकरता, अमृतानुभव त्यांनी लिहिला जीवनमुक्तांकरता, आणि योगी पुरुषांकरता त्यांनी चांगली 65 जी लिहिली. साधकांकरता केलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा वस्तू निर्देशक मंगल करतात. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ओम नमो ज्याद्या ओंकारानं सुरुवात केली होती. म्हणून त्यांनी वस्तू निर्देशक मंगल आहे. तेच ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये नमस्कार करतायत, पण आपल्या श्रीगुरूंना नमस्कार करतायत. यदक्षरम अनाथ्यम अजम अव्ययम श्रीमन निवृत्तीनाथी ती ख्यातम दैवतम अहम आश्रये. पहिला श्लोक आहे अमृतानुभव. पाच जे श्लोक सुरुवातीला ज्ञानोबांनी लिहिले ना, त्यातला पहिला श्लोक आहे महाराज अमृतानुभवामध्ये नमस्कार करणारा श्लोक आहे, नमस्कारात्मक मंगल. तेच ज्ञानोबा आहे. आणि चांगले 65 मध्ये आशीर्वादात्मक मंगल करतात. चांगले भागाने आशीर्वाद दिला म्हणतात. स्वस्ती श्री वटेशु जो लपो विजर्दा भासु दावी मंगळासु प्रगटला गरु. हे वटेश तुझं कल्याण असो. आताच आम्ही चांगली महाराजांच्या पुण्यतिथीची सेवा करतो. महाशिवरात्री त्यांची समाधी आहे. महाराज त्यांचं गाव आहे जन्मगाव नारायण डोह, नगर चलव नारायण डोह नावाचं गाव आहे. एका नदीवर मोठा डोह आहे, तिथं नारायणाची देवी मूर्ती आहे, नारायण डोह गावाचं नाव आहे. तिथं त्यांनी चांगली महाराजांचं प्राकट्य झालं होतं. त्या चांगली महाराजांना 1400 वर्ष त्यांनी महाराज वाट बघावी लागली श्रीगुरूंची प्राप्ती होण्याकरता. लोक त्यांनी एकेरी शब्दात हाक मारतात, आणखी काय काय त्यांनी म्हणतात असं आपण म्हणू नये. ते श्रेष्ठ आहेत माणसं. त्यांनी ज्ञानोबांचा महिमा जगाच्या समोर त्यांनी प्रगट केला. ज्ञानोबांना जगाच्या समोर प्रगट करण्याकरिता ते कारणीभूत आहेत. लोक रामेश्वर शास्त्रीजींना नावं ठेवतात, पण तो रामेश्वर आला त्यांना असं केलं अरे एकेरी शब्दात त्यांना बोलू नये. ते संत आहेत. का त्यांचं वर्णन करून सांगतोय? रामेश्वर शास्त्रीजी सारखे महापुरुष जर नसते तर तुकोबांसारखं रत्न जगाला कळालंच नसतं. महत्वाचा विचार. पण रामेश्वर शास्त्रींना चांगदेव महाराजांना आदी करून संतांना नावं ठेवू नये. म्हणून ते श्रेष्ठच आहेत. तसं चांगदेव महाराजांना आणि बोध प्राप्त व्हावा त्या कोऱ्या पत्रावरती 65 वेळेला त्याचा आशीर्वाद दिला महाराज. स्वस्ती श्री वटेश्वर जो लपो निजगदा भासु दावी मग ग्रासो प्रगटला करी. जो लपल्यामुळे जगत प्रसिद्धी येत आहे, जो प्रगट झाल्यानंतर जगताचा ग्रास होतो आहे असं ते परमतत्व आहे. त्याचं वर्णन करून सांगतात. एका शब्दातच सांगितलं सगळं सार एका क्षणात त्यांनी वर्णन करून सांगितलं. हे मंगल आहे. असं मंगल त्यांनी करणं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आज तो मंगलाचा दिवस आहे. पण कीर्तनकारानं सुद्धा औचित्य त्यांनी सांगलं पाहिजे आणि समय सूचकता पाहून त्यांनी मला जशा पद्धतीने मंगल केलं पाहिजे. म्हणून मंगल करणारा अभंग चिंतनाकरिता त्यांनी निवडलेला आहे. विठोबा प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर एकच साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. ते सर्वांना घेता येतं, सर्व ठिकाणी घेता येतं, सर्व काळात घेता येतं, सर्व अवस्थांमध्ये घेता येतं. म्हणून ते सर्वांच्या समोर प्रगट आहे. त्याचा पसाराच सर्वांच्या समोर मांडलेला आहे. नामाचे
तुमचे चिंतन प्रगट प्रसारा असाल ते करा जेथे ते तुम्ही जिथे असाल तिथे भगवंताचं नामस्मरण करा जशा अवस्थेत असाल कालगणे नाम उच्चारिता नाही पण अशा पद्धतीने भगवंताचं नामस्मरण करा महाराज असं नामस्मरण केल्याने काय होईल असं जर कोणी विचारलं महाराज म्हणतात त्याचा परिणाम आहे काय परिणाम आहे सोडविना माझा स्वामी निश्चयसे तुम्ही जर भगवंताचं नाम चिंतन कराल तर तो भगवान तुम्हाला भवबंधनातून सोडवण्याकरिता निश्चित येईल सोडविना माझा स्वामी आहे मला त्याची शाश्वती आहे मला त्याचा अनुभव आहे पण तो माझा स्वामी तुम्हाला सोडवण्याकरिता येईल तुम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करीत राहा प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही दासांनी अशी प्रतिज्ञाच केलेली आहे की जो कोणी भगवंताचं नामस्मरण करेल त्याला भगवान सोडवण्याकरिता येईल आमची प्रतिज्ञा खरे करण्याकरिता देवाला यावं लागतं प्रतिज्ञा ही दासी केली दासी केली म्हणजे प्रतिज्ञा दासी झाली आमचे पाय दाबायला लागले असं नाही प्रतिज्ञा ही दासी म्हणजे आम्ही दासांनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे की तुम्ही नामस्मरण करा भगवान तुम्हाला सोडवण्याकरिता येईल हा त्यातला विशेष असणारा भाव आहे पण महाराज तुम्ही म्हणता ते ठीक आहे नामस्मरण करा भगवान सोडवण्याकरिता येईल आम्हाला पण सोडवण्याकरिता येईल का आम्हाला थोडा मनामध्ये खंत वाटते ना की तू सोडवण्याकरिता येत असेल पण सगळ्यांना सोडवेल का हो ना अहो तो सर्वांना सोडवण्याकरिता येतो फार बोळा पापडा आहे महाराज त्याचा स्वभाव लक्षात घ्या तुम्हाला त्याचा स्वभाव नाही काय स्वभाव आहे म्हणजे गुण दोषणा एक पाहत कीर्तनी प्रेमेच्या कृपाने वश होईल तुम्ही जर त्याचं नाम संकीर्तन करू लागलात तर तुमचे गुणदोष परमात्मा पाहत नाही मागे गेले ते पाहू नका असं आपण म्हणतो की मागचं काहीच पाहत नाही महाराज आणि मग शुद्ध अंतकरणानं केलं नामस्मरण शुद्ध अंतकरणानं केली भक्ती भावयुक्त अंतकरणानं केली भक्ती त्याला अतिशय प्रिय वाटते आणि मग तो परमात्मा त्याने सोडवण्याकरिता येतो गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होई प्रेमानं चक्रपाणी वश होत असतो हा त्याचा स्वभाव महाराज वर्णन करून सांगतात पण असा दिव्य असणारा तो परमात्मा तो ज्यावेळेला कृपा करतो आणि त्याची कृपा आपल्याला अनुभवायला येते की परमात्मा माझ्या जवळ आहे त्याने मला सांभाळलेलं आहे त्याच्या कृपेचे प्रसाद जीवनामध्ये उतरतात अवतरतात त्यावेळेला काय होतं माहिती आहे ज्या संसारात आपण राहतो ना आता तो संसार मूळचाच दुःखरूप आहे तो दुःखरूप असणारा संसार कटू वाटायला लागतो तुका म्हणून कटू वाटतो प्रपंच रोकले रोमांचक धरते त्याचा जो भाव अंतकरणामध्ये मोडून आला की सर्वांना रोमांच वगैरे राहतात कंठ दाटून येतो आणि भगवंताचं प्रेम करणे अशा पद्धतीने ओसरलेलं वाहत चिंब होऊन जातो भक्त आणि अशा अवस्थेमध्ये भगवान त्याच्याजवळ काय सोपी उभा असतो जो कोणी अशा पद्धतीची साधना करील महाराज म्हणतात सोडविना माझा स्वामी निश्चयसी त्याला माझा स्वामी सोडवण्याकरिता येईल हा त्यातला विशेष असणारा भाव महाराज वर्णन करून सांगतात असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा पण प्रयत्न केला विठोबा आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मगच मला तुकाराम महाराजांनी सांगितलं या सप्ताहाच्या सुरुवातीपासून या ठिकाणी आता बऱ्याच वर्षांपासून त्यांनी ही परंपरा अशा पद्धतीने सुरू आहे या परिसराला आणि भक्तिमय करून टाकण्याकरिता या मंडळांना त्रास केला आणि खरोखर त्यांनी सर्वजण अतिशय आनंद आणि परमार्थाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत दिव्यत्व त्यांनी प्राप्त करून घेत आहेत म्हणून भगवंताचं चिंतन केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा अट्टहास केल्याशिवाय परमात्मा भेटत नसतो असा सहज परमात्मा भेटण्यासारखा नाही म्हणून त्याच्याकरिता सायास केले पाहिजे त्याच्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयत्नपूर्वक परमात्म्यापर्यंत गेलं पाहिजे जर आपण प्रयत्न केले नाही तर परमात्मा घर बसून त्यांनी भेटत नसतो लोक फार वर्णन करून सांगतात ते म्हणतात की साधू संतांनी एका प्रपंचात राहून परमार्थ केला असं म्हणणारे फार सापडतात हे प्रपंचात राहून परमार्थ केला साधू संतांनी परत मला मान्य पण जरा प्रपंच बघा ना त्यांचे कोणत्या प्रकारचे होते जगद्गुरु तुकोबार घरी किती दिवस राहत असतील आणि भंडारा भामचंद्र कोराडवर किती दिवस राहत असतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे ज्या श्री संत नामदेव महाराज त्यांनी 18 वर्ष अशा पद्धतीने पंजाबात राहिले 18 दिवस तरी माणूस घर सोडू शकतो काय
अठरा दिवस तरी एवढं वर्ष घरदार सोडून त्यांनी महाराज पंजाबात राहिले. अख्ख्या भारतात त्यांनी भगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार केला. काय त्यांचं वर्णन करून सांगायचं? मला एवढं सांगायचंय की आपल्या चित्ताचा विषय परमात्मा व्हावा, अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी आपण त्यांनी करावं. ते चिंतन त्यांनी अखंड घडल्याशिवाय परमात्मा भेटत नसतो, म्हणून ते चिंतनच आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जात. शास्त्र असं म्हणतं की सगळे जीव त्यांनी मुमुक्ष आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्व, मुमुक्ष म्हणजे काय हो? मुमुक्ष शब्द कळण्याकरता मोक्ष कळवला आहे. जर मोक्षच नाही कळलं तर मुमुक्ष कसा कळेल? मोक्ष शब्दाची व्याख्या सांगतो. मोक्ष म्हणजे काय? शास्त्र म्हणतं कारण सवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, त्याचं नाव आहे मोक्ष. कारण सवर्तमान जगताची निवृत्ती, विसरणार हे जगत आहे की नाही, हे जगत मिथ्या आहे महाराज. वेदांताचा सिद्धांत आहे, सिद्धांताची दृष्टी असेल, सिद्धांत कळावा. महत्वाची गोष्ट आहे, सिद्धांत त्याला म्हणतात जो अबाधित असतो. जे मत असतं की नाही म्हणतात ते खंडनीय असतं. तुम्हाला शास्त्र श्रवणाची परंपरा आहे, सकाळी महाराजांकडून तुम्ही त्यांनी ऐकणारी मंडळी आहात, पण तुम्हाला या प्रक्रिया त्यांनी निश्चित करत असते. फार महत्वाच्या प्रक्रिया आहेत महाराज. मग शास्त्राचा सिद्धांत कळायला पाहिजे, वेदाचा सिद्धांत कळायला पाहिजे. काय सिद्धांत आहे वेदाचा? व्यासदेवाने अर्ध्या श्लोकात सांगितलं महाराज. ते म्हणतात हे श्लोकार्धेन प्रवक्षामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. तीन गोष्टी आहेत, ब्रह्म सत्यं, ब्रह्म सत्य आहे, दिसणारं संपूर्ण जगत हे मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. म्हणून हे अद्वैत बोध त्यांनी प्राप्त करून घ्यावा आणि या बोधावर आरूढ झालं पाहिजे. हा बोध सहजासहजी माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हायचा नाही, सहजासहजी मनुष्य या मुद्द्यावर त्यांनी जायचं नाही. का बरं? त्यांनी एवढे संस्कार पक्के करून ठेवलेले आहेत जगत सत्यत्वाचे की ते सहजासहजी जाण्यासारखे नाहीत. फार जन्माचे संस्कार असतात आणि ते संस्कार त्यांनी महाराज पुन्हा 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 त्याच गोष्टी करायला लावतात. उदाहरण सांगतो, म्हणजे नाभिक समाजाचा मनुष्य होता, तो त्यांनी दाढी डोके अशा पद्धतीने करायचं काम करत होता. त्याचं शेजारीचे वैद्य राहत होता. तो वैद्य काय करायचा? कोणी पेशंट आला आणि त्याला जर काय त्याने वेदना होतात ते पाहून सळई त्यांनी तापवायचा आणि ती सळई तापवून त्यांनी महाराज त्याला असा चटका द्यायचा, त्याला डाग देणं असं डाग द्यायचा. त्याचं पोट दुखलं डाग द्यायचा, गुडघा दुखलं डाग द्यायचा, डोकं दुखलं दुखलं डाग द्यायचा. त्याचं ते बरं व्हायचं महाराज. एक दिवशी एक पेशंट त्यांनी अतिशय व्याकुळ होऊन आला, त्याचं पोट दुखत होतं फार पण आल्यानंतर त्यांनी महाराज तो फार व्याकुळ होतोय, तो वैद्य जागेवर नाही, कुठेतरी बाहेर गेलेला आहे, तो नाभिक त्याच्या शेजारीच होतो, त्याला रोज दिवसभर तेवढंच काम होतं. हा काय करतो पाहिजे? तो डागतच होतं नाही सगळ्या लोकांना. हा म्हणतात तो तर इथं नाही वैद्य, पण तुझं फार पोट दुखतंय मला माहिती आहे कसा डाग देतात, म्हणून मी देऊ शकतो. म्हणजे ठीक आहे, पोट राहिलं पाहिजे. म्हणून त्यानं म्हणलं ठीक आहे, ते काय पेटवायचं? त्याने पेटवलं, त्याच्यामध्ये ती सळई घातली, ती चांगली लाल तापवली आणि तापून आता त्याच्या पोटाला थोडासा डाग द्यायचा आहे. झालं काय माहिती आहे? त्याला सवय होती हाताने डोकी करण्याची. मग त्याचं तो वस्त्रा होते की त्याला असं घासायची सवय. त्याने ते हातात ती लाल कापलेली सळी घेतली आणि त्याशी पायावर त्याने असं दोन पायावर त्याने बसला होता डाग देण्याकरता आणि त्याला डाग द्यायच्या आधी त्याने त्याच्या हाताला आणि सवय होती मला. ती सवय एवढी भयंकर असते की त्याने पायालाच असं असं करून घेतलं आणि मग त्याला डाग द्यायला सुरुवात केली. म्हणजे काय झालं? पर्याय काय काय सगळ्यात जळाला ना, महत्वाची गोष्ट आहे. त्यानं स्वतःहून केलं का होईल? त्याच्यावर संस्कार झाले. ते संस्कार त्याला ते करण्याकरिता भाग पाडलं त्या संस्कार आहेत. असे आपले फार अनादी जन्माचे संस्कार आहेत. अनादी प्रपंच मालेच्या काही, अनादी संसार मालेच्या काही, नित्य विषय भोगिता काही, हे अनादी संसार माला आहे. याच्या ठिकाणी नित्य आपण विषय भोगतो. कितीही आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश जरी झाला तरी सुद्धा काही काही ना मनुष्य त्यांनी बाहेर जायचं नाही. तो म्हणतो कोणा ना, त्याने सांगितलं तर तुम असी ते ब्रह्म तू आहेस त्याने सांगितलं, पण त्याने जरी सांगितलं तू ब्रह्म आहेस तरी त्याला ते भावत नाही महाराज. त्याच्यामध्ये ते उतरत नाही. पोपटाला शिकवलं की म्हणून पोपट तसं बोलतो. एक पोपट होता पिंजऱ्यामध्ये घातला, त्या पोपटाला शिकवलं त्या मालकाने, म्हणले बघ पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, जर गेला तर उडून जायचं नाही, उडून गेला तर नळीवर बसायचं नाही. ती पोपट पकडण्याकरिता नळी लावतात ते लोक, मला माहित नाही पण हे ऐकलेलं आहे. म्हणजे त्यांनी गरज असतो त्याच्यात एक मोकळी नळी घातली जाते, ती नळी फिरत असते सारखी. हा पोपट त्याच्यावर जाऊन बसला की नळी फिरते, फिरली की त्याला वाटतं मी खाली पडणार आहे, तर तो त्या नळीला घट्ट धरून ठेवतो. या मालकाने शिकवून ठेवलं पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, गेला तर उडून जायचं नाही, उडून गेला तर नळीला नळीवर बसायचं नाही, नळीवर बसला तर नळीवर धरायचं नाही. सगळं म्हणायला लागला पोपट, इथपासून तिथपर्यंत सगळं म्हणत होतं. त्याला वाटलं शिकला पोपट आता. त्यानं सहज परीक्षा घेण्याकरता पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडला. पिंजऱ्याचा दरवाजा उघडल्याबरोबर तो म्हणतच बाहेर आला पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, म्हणतच बाहेर आला, उडून जायचं नाही, उडू लागला.
नळेवर बसायचं नाही, नळेवर बसला नळ गिरली त्याला म्हटलं मी आता पडणार, कारण नळी घट्ट त्यांनी धरून ठेवली आणि पुन्हा पुन्हा म्हणू लागला बसलं तर सोडून द्यायचं, बसलं तर सोडून द्यायचं, बसलं तर सोडून द्यायचं. सोडतो कुठे? महत्वाची गोष्ट आहे. तसं श्री गुरुने सांगितलं तत् त्वम असि ते ब्रह्म तू आहेस, हे मी तोंडाने त्यांनी जन्मभर म्हणत राहिलो, त्याचा काय उपयोग आहे? महत्वाची गोष्ट आहे. हे का होतं? का मनुष्य आरोग्य होऊ शकत नाही? त्याचं एकमेव कारण आहे, त्याच्यावर संस्कार आहेत. कशाचे संस्कार आहेत? हे संसाराचे संस्कार आहेत. त्याच्यावरती त्याला त्या अहंकारापासून दूर होता येत नाही. अहंकारच घातक आहे. सगळ्यात मोठं बंधन जर मनुष्याच्या जीवनामध्ये कोणतं असेल तर अहंकाराचं बंधन आहे. महाराज म्हणतात अहंकार नासा भेद जेके निंदे उवडा. म्हणून त्यांनी टाकायचंच काय असेल तर अहंकार टाका. तो अभिमान टाकल्याशिवाय तुम्ही परमतत्वापर्यंत जाणार नाही. अहंकार जिथं जातो तिथंच देवत्व प्रत्यक्ष पर्यंत. तो देवत्व आहेच महाराज. फक्त त्या देवत्वावर त्यांनी चुकीचा मी येऊन बसलेला आहे आणि हा मी मोठा घातक आहे. तो घालवण्याकरिता त्यांनी सायन्स केले पाहिजे. तोच खऱ्या अर्थानं बंधन काढत आहे. त्या बंधनात आपण सर्वजण अडकलेलो आहोत. केव्हापासून अडकलो आपल्याला माहित नाही. मला हा अहंकार त्याच्यावर आला म्हणून तर आपण जीव झालेलो. अनादि त्यांनी गोष्टी वर्णन करून पाहिल्या. शास्त्रामध्ये सहा गोष्टी अनादि, सहा पदार्थ अनादि आहेत. नंबर एक ब्रह्म अनादि आहे. नंबर दोन प्रकृती अनादि आहे. नंबर तीन त्यांचा संबंध अनादि आहे. नंबर चार ईश्वर भाव अनादि आहे. नंबर पाच जीवभाव अनादि आहे. आणि नंबर सहा या सर्वांमध्ये असणारा भेद अनादि आहे. सहा गोष्टी शास्त्रानं अनादि प्रतिपादन करून सांगितल्या. अनादि म्हणजे काय? ज्याची सुरुवात कधी झाली माहित नाही त्याला अनादि असं म्हणतात. आणि आनंद म्हणजे काय? ज्याचा अंत झोप नाही त्याला आनंद असं त्यांनी म्हणतो. या सहा पदार्थांमध्ये एकच पदार्थ असा आहे जो अनादि पण आहे आणि अनंत पण आहे. काय असेल तर ते शुद्ध असणारा ब्रह्म आहे. ते अनादि आहे, ते अनंत आहे. बाकीचे असणारे जे पाच पदार्थ आहेत ते अनादि आहेत पण शांत आहेत. त्यांचा अंत होत असतो. आणि कशाने? कोणाकोणाचा अंत होतो? प्रकृतीचा अंत होतो. प्रकृतीच्या संबंधाने ईश्वर आणि जीवभाव आलेले आहेत, त्यांचा अंत होतो. मग प्रकृती संपून गेली, जीवभाव ईश्वर भाव निघून गेले, एक तर ब्रह्म शिल्लक राहिलं, मग भेद पण राहील, भेद पण संपून जातो. मग काही शिल्लक राहत नाही, एक तर ब्रह्म त्यांनी शिल्लक राहतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घालवाव्यात आणि घालून एकमेव अद्वितीय ब्रह्म या स्थितीवर त्यांनी आरोप. महत्वाची गोष्ट आहे. प्रकृतीचा बाध करून टाकावा. त्याचं कारण काय? ही प्रकृती मिथ्या आहे. माझं मिथ्या म्हणजे काय? गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठ असे रणात स्वरूपवान आणि बाधयोग्य पदार्थ मिथ्या असे म्हणतात. जो दिसायला तर दिसतो पण बाध होण्यास योग्य असतो त्याला मिथ्या असं म्हणा. दिसणार जगत स्वरूपवान आहे पण बाधयोग्य ज्ञानाने त्याचा बाध होत असतो. पण ते ज्ञान जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याने मला प्रकृतीचा बाध होईल. प्रकृती गेलेली गेली की बाकी सगळं आपोआपच निघून जाईल. आमचे भाऊ म्हणायचे, ज्यांच्याकडे आम्हाला श्रवणाचा योग आला ते म्हणायचे एखाद्याची बायको मिळेल आता मरू नाही कोणाची मिळेली समजा ती मेल्यानंतर त्याचं काय घेऊन जाते महाराजांच्याच बरोबर होतं. म्हणून त्याने भाऊ म्हणायचे की बायको मेल्यानंतर मावड्याचं काय घेऊन जाते असं जर प्रश्न विचार काय घेऊन जाते त्याचं काय संसार डबोलं काय घेऊन जाते का काय नाही काय घेऊन जाते मग त्याचा नवरेपणा घेऊन जाते. नवरेपणा घेऊन जाते. महत्वाची गोष्ट ती त्यांनी मरण पावल्यानंतर हा नवरा पण कोणाचा नवरा प्रश्नाचे नवर आहे ना बायकोच नाही राहिले नवरेपणाचा प्रश्न आहे ना. नवरेपणा घेऊन जाते हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी प्रकृती जर संपून गेली तर प्रकृतीमुळे आलेला ईश्वर भाव कसा राहील? प्रकृतीमुळे आलेला जीवभाव कसा राहील? म्हणजे सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या बरोबरच निघून जातात. म्हणजे सगळ्याचे सगळं ती घेऊन जाते. म्हणून बाध केलं पाहिजे. कारण सवर्तमान जगताचे कारण कोण असेल तर त्याने म्हणत ही अविद्या आहे. ही अविद्या कारण आहे. तिच्या सहजगताची निवृत्ती व्हावी आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी याचं नाव आहे मोक्ष. असा असणारा मोक्ष त्याने प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केलं पाहिजे. म्हणून बंधनात आहोत आपण सर्वजण. हे बंधन त्याने म्हणत सहजासहजी सुटत नाही. फार काळापासून अनादि काळापासून आपण ते रोखतात. किती वेळा जन्म यावे नित्य भावी भजी तर नित्य आपली भजी ते चालूच आहे महाराज. पुनरपि चरणम पुनरपि मरणम पुनरपि चरणे चंद्रेशयम ये संसारे खलु विस्तारे कृपया पारे वाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मुरमते. शंकराचार्य वर्णन करून सांगतात पुन्हा पुन्हा जन्माला येणं. अरे जन्माला येणं तरी काय सोपं असतं का? त्याच्यामध्ये फार वेदना मौली वर्णन करून सांगतात. ते म्हणतात नागे गोंडे कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कौणाकोणी सांगावे न साहे पाषाण प्रगती भयकाप चित्ती भरला असे अशी अवस्था त्यांनी गर्भवासाची आहे. एवढं भयंकर दुःख गर्भाचं दुःख आहे.
आणि कर्माचं दुःख भयंकर आहे, जन्मताना सुद्धा भयंकर वेदना आहेत. जन्मताची कर्मजाट तुझी आरंभली, बरं जन्म झाल्यावर काय सोपा असतं का महाराज? जन्म झाल्यावर भयंकर वेदना असतात. आम्ही बरं आम्ही हॉस्पिटलला त्यांनी असताना बरंच डिलिव्हरी पाहण्याचा प्रसंग आला महाराज. ते बाळ जन्माला आलं आलं की त्याची आरती नाही ओळखते डॉक्टर, त्या बाळाला सगळ्यात आधी रडायला लावलं जातं. ते बाळ रडलं पाहिजे, त्याचे दोन पाय हातात धरतात, खाली डोकं करतात, वरती अशा पद्धतीने पाय त्यांनी धरतात, त्याला हलवतात आणि तरी ते रडत नाही. मग त्याला रडण्याकरिता त्याच्या तळपायावर असे पिचक्या मारायला सुरुवात करतात, तरी ते रडत नाही. मग ते डॉक्टर अशी चपराक हातात धरतात, अशी हाताची चापण धरतात आणि त्याच्या पृष्ठभागावर चपकन वाजवतात. एकदा चपकन वाजलेली वाजली की ती क्याव 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 करायला सुरुवात करतात. तुम्हाला काय सांगायचंय? अहो तुम्ही गर्भात होते तेव्हाही वेदनाच होत्या, जन्मतानाही तुम्हाला वेदनाच झाल्या. जन्म झाल्यावर तरी कुठे आरती तुमची? पहिली चापटच बसली महाराज, ही चापट शेवटपर्यंत बंद होत नाही. तो जोपर्यंत लहान असतो त्यावेळेला आई वडिलांची चापट ठेवावी लागते. मग शाळेत जायला लागलं की शिक्षक लोकांची चापट ठेवावी लागते. पुढे जाऊन नोकरी मिळाली की मग तिथल्या वरिष्ठांची चापट ठेवावी लागते. नोकरी मिळाल्यानंतर कोणाचाही विवाह झाला की मग काय म्हणतो का महाराज? तुम्हाला कळालं मला काय सांगायचं? ते चापतीच आहेत महाराज. मग म्हातारपण आल्यानंतर पुढे मुलांच्या चापती खाव्या लागतात, सांगत नाहीत फक्त जाकली मोठ सव्वा लाखाची असते पण खाव्या लागतात. मात्र ही चापट शेवटपर्यंत सुटत नाही. एवढं तर दुःख या संसारामध्ये आहे, तर मग या संसारात मनुष्य का बरं रमतो? त्याला का रमण्याचं कारण एवढंच आहे, त्याचा तो अहंकार त्याला सुटत नाही. हे बंधन त्याला अशा पद्धतीने सुटत नाही. या बंधनातून सुटल्याशिवाय आणि तिथपर्यंत जाता येत नाही. बंधनाचा तोडून फासा देऊ अशा काकुणी आशा आहे महाराज त्याच्या समोर. आशा हा पाश आहे, हे पाश दिसत नाहीत आपल्याला, पण आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी अशा पद्धतीने दृढ झालेल्या आहेत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही अनेक प्रकारचे पाश मला तुमच्या समोर सांगता येतील. गृहपाश, दारापाश, पुत्रपाश, स्वजनपाश, धनपाश असे पाश आहेत ना. आशा पाश, सातवा पाश आहे आशा पाश. हे सगळे पाश आहेत. आपण याच्यात गच्च बांधलेलो आहोत. या पाशातून सुटलं पाहिजे. कोण सोडवेल? तो सोडवणार आहे. महत्वाची गोष्ट आहे का? त्या परमात्म्याशिवाय दुसरं कोणी सोडवू शकत नाही. त्याच्या समोर विनंती केली साधू संतांनी, ते म्हणे माझे चित्त तुझे पायी राही ऐसे केले काही धरून यावा हे भव हाकारी दातारा चतुरातु शिरोमणी पुनरावण्याची खाणी मुकुट सगळा म्हणे धन्य तुझे ठेवा करिया तिमिराचा नाश उदय होणी प्रकाश कोणी आशा पाश हा शब्द महत्वाचा आहे. अंडरलाईन करण्यासारखाच आहे. कोणी तू कोण? आशा पाश करीवास हृदयी पाही गुंतलो निनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आधारात खावे. महत्वाची गोष्ट. मग पाश तोडायचे जर असतील तर भगवंताशिवाय तोडू शकत नाहीत. तो भगवान पाश तोडील तिथपर्यंत ठीक आहे, पण कशा पद्धतीने तोडेल? कशा पद्धतीने त्या बंधनातून आपल्याला भगवान परमात्मा सोडवेल याचाही आपण विचार केला पाहिजे. म्हणून हे कलियुग आहे महाराज. या कलियुगामध्ये त्यांनी योग्य पोषक असणारे साधना जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाले तर आपण त्यांनी मला तिथपर्यंत जाऊ शकतो. जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत हे पाश अहंकाराचे तुटायचे नाहीत. आणि स्वरूपाचं ज्ञान सहजासहजी होत नाही. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता बुद्धी असावी लागेल, ज्ञान करण्याकरिता बुद्धी असावी लागेल, ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागेल आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागेल. जर बुद्धी नसेल ज्ञान करणार नाही, पुण्य नसेल ज्ञान पटणार नाही आणि अधिकार जर नसेल तर ज्ञान झेपणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. पण बुद्धी सुद्धा असली पाहिजे, कुशाग्र बुद्धी. बुद्धीचे फार प्रकार आहेत. आमचे भाऊ बुद्धीचे प्रकार सांगायचे. ते म्हणायचे कुशाग्र बुद्धी. कुश म्हणजे गवत, आग्र म्हणजे टोक. गवताचं टोक जसं सूक्ष्म असतं तशी सूक्ष्म बुद्धी झाली पाहिजे तेव्हा ज्ञान पदरामध्ये त्याने पडतं. अनेक बुद्धीचे प्रकार आहेत म्हणा. त्याच्यामध्ये कर्पूर बुद्धी आहे, त्याच्यामध्ये तैर बुद्धी आहे, त्याच्यामध्ये खोगीर बुद्धी आहे, त्याच्यामध्ये मेनी बुद्धी आहे, त्याच्यामध्ये गौरी बुद्धी आहे, त्याच्यामध्ये शिनी बुद्धी आहे. एवढे बुद्धीचे प्रकार आहेत. कुशाग्र बुद्धी म्हणजे गवताचं टोक जसं सूक्ष्म आहे तशी बुद्धी सूक्ष्म व्हावी. कर्पूर बुद्धी म्हणजे काय? कापूर जसा ओरिजिनल भीमसेनी कापूर असावा, एखादा दिवा लावलेला असावा, तो कापूर दूर धरावा, तो कापूर त्या दिव्याच्या ज्योतीला आपल्याकडे ओढून घेतो महाराज. असा ओरिजिनल कापूर तशी त्यांनी साधकाची बुद्धी असावी. समोरचा माणूस काय सांगतोय तो सांगणारा मनुष्य त्यांनी सांगतोय तो काय सांगणार आहे त्यांना सांगण्याच्या आधी आत्मसात करण्याचा विचार करावा. ही कर्पूर बुद्धी आहे. तैल बुद्धी. तैल बुद्धी म्हणजे काय? मोठी विहीर असावी, एक थेंब तेल तिच्या मध्यभागी त्यांनी टाकावं, एक थेंब त्यांनी टाकावं पण संपूर्ण विहिरीवरती तवंग यावा. म्हणजे त्यांनी काय? तैल बुद्धी म्हणजे काय? थोडं सांगावं एवढं जास्त करावं. ही तैल बुद्धी आहे. त्याच्या पुढची त्यांनी मेनी बुद्धी. मेनी म्हणजे काय? मेणबत्ती घ्यायची आणि त्याच्या त्याला दाबून खोवायचं आणि काढून घ्यायचा. काय होतं? त्याला छिद्र पडतं. ते छिद्र तेवढंच राहतं, कमी होत नाही जास्त होत नाही. काहींची बुद्धीच अशी असते
जेवढं सांगितलं तेवढंच राहतं, त्यात कमी होत नाही वाढ पण होत नाही अशी बुद्धी असते. काहींची खोगीर बुद्धी असते. हे खोगीर म्हणजे वड्यावर बसायचं नाही, खोगीर म्हणजे ते धान्य त्यांनी घेण्याचा नमुना दाखवण्याकरता असतं, त्याला काहीतरी दुसरं एक नाव आहे असू द्या. हा म्हणून त्यांनी म्हणाल जांब्या बंब्या काहीतरी त्याला म्हणतात, की पोत्यामध्ये अशा पद्धतीने खोवायचं असं करून ते धान्य नमुना म्हणून दाखवायचं. असं पोत्यात जर ते त्यांनी मला खोगीर घातलं आणि काढून घेतल्यानंतर ते पोत्याचं जे छिद्र आहे ना ते नंतर हळूहळू मिटून जातं, त्याला मिटवावं लागेल ना मिटून जातं. काहींची बुद्धीच अशी असते, कीर्तनात ऐकलं ती कळतं आणि कळल्यानंतर थोडा तास दोन तासाने विचारलं की मावळून जातं. असे खोगीर बुद्धीचे लोक पण आहेत, ते तरी बरे मानत. त्याच्यापेक्षा खराब आहे बुद्धी, तिचं नाव आहे डोळी बुद्धी. डोळी म्हणजे काय, डोळी पेटवली जर चांगली पेटली नाही सारखी झोपतच राहते, झोपतच राहते, ती जळतही नाही आणि शांतही होत नाही, झोपत राहते. काहीची बुद्धीच अशी असते, मला सांग झोपतच राहते, ती सांगा ते तिथंच असतात. त्याच्यापेक्षा खराब आहे मला शेणी बुद्धी. हा शेणी, ते काय शेणी म्हणजे शेणच, चूल पेटली होती शहरातील म्हणजे खेड्यात गेली होती आणि अर्धा स्वयंपाक झाला होता, सासूबाई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि इंधनच संपलं होतं, गोवऱ्या संपल्या होत्या त्याच्या टाकीनंतर. तर तिने विचार केला सुनबाई, तिला अनुभवच नाही ना माझ्या शहरात होती, तिने विचार केला या गोवऱ्या तरी कशाच्या शेणाच्याच आहेत की नाही. मग शेण माझ्या डोळ्यासमोर दिसतंय, काय हरकत नाही, केस टाकायला घमेल भर शेण आणलं चुलीत टाकलं काय होईल, पेटलेली चूल विझून गेली. काहीची बुद्धीच अशी असते, सांगणाऱ्याची अक्कल बंद पाडतात, महत्वाची गोष्ट. याला त्यांनी शेणी बुद्धी असं म्हणतात. म्हणून त्यांनी या शेणी बुद्धीच्या लोकांना ज्ञान व्हायचं नाही, बुद्धी सुद्धा त्यांनी मला कुशाग्र असावी लागेल. म्हणून ज्ञान बुद्धी असल्याशिवाय ज्ञान कळत नाही, पुण्य असल्याशिवाय पटत नाही. बऱ्याच लोकांना ज्ञान कळतं महाराज पण पटत नाही. हे सर्व सगळं ब्रह्मच आहे हे त्यांनी स्पष्ट रीतीने वर्णन करून सांगितलं पण त्यांना पटत नाही. हे समस्त ही ब्रह्मज्ञाप्ती, हे सगळं ब्रह्मच आहे असं ज्ञान जरी सांगितलं तरी कळण्याकरिता पुण्य सुद्धा असावं लागेल, ते पुण्य नाही. आणि एखाद्याला त्यांनी महाराज ते कळतं, त्याला ते पटतं पण त्याला ते झेपत नाही, ते झेपण्याकरिता अधिकाराची गरज असते. पण असं ज्ञान सहजा सजीव व्हायचं नाही, त्या ज्ञानाशिवाय मुक्त होता यायचं नाही. म्हणून नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं दुसरं साधन जगात कोणतं नाही म्हणत. म्हणून ज्ञानेन मोक्ष न तू मुंडनेन, ज्ञानानच मोक्ष प्राप्त होईल. मुंडन केल्यानं म्हणजे संन्यास घेतल्यानं मोक्ष प्राप्त होत नाही, ज्ञानानं प्राप्त होतो. ज्ञान बरं म्हणतात वाचून उपाय करशील जितुके तरी गुंफेशी अधिक, ज्ञान वाचून दुसरा उपाय तिथपर्यंत जात नाही. मग ज्ञान कसं प्राप्त होईल हा विचार केला पाहिजे. कोणत्या पद्धतीनं ज्ञान, ज्ञान सामान्य रूपाला प्राप्त व्हायचं नाही. ज्ञान म्हणजे वाघ सिंहाच्या दुधासारखं आहे, ते सहजासहजी प्राप्त होत नाही. वाघाचं दूध काढणं फार सोपं आहे, काही अवघड नाही. वाघीन अशी पकडायची, पकडल्यानंतर त्यांनी लगेच काहीतरी पात्र घ्यायचं, तिचं दूध काढायला सुरुवात करायची. येईल काढतात वाघीन लावायची तिचं, ती काय करणार नाही, तुम्हाला राहू देईल का, मला खाऊन टाकेल. महत्वाची गोष्ट आहे, कठीण आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे असं महाराज म्हणतात, ते जोडू शकतं, प्राप्त होऊ शकतं. माणसाने त्यांनी वाघीन तिचं दूधही काढता येईल पण दूध कोणत्याही पात्रात येणार नाही. तुम्ही जर अल्युमिनियमचं पात्र घेऊन गेलात तर त्याला छिद्र पाडून निघून जाईल. तुम्ही जर त्यांनी लोखंडाचं पात्र घेऊन गेलात छिद्र पाडून निघून जाईल. तुम्ही तांब्याचं पात्र घेऊन गेलात छिद्र पाडून निघून जाईल. तुम्ही त्यांनी महाराज पितळाचं पात्र घेऊन गेलात ते छिद्र पाडून निघून जाईल. तुम्ही चांदीचं पात्र घेऊन गेलात की त्याला पण छिद्र पाडेल. तुम्हाला वाघाचं दूध जर त्यांनी साठवायचं असेल तर सोन्याचं पात्र असावं. तसं ज्ञान हे त्यांनी वाघ सिंहाच्या दुधासारखं आहे, ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुमचं बुद्धिरूपी पात्र तुम्ही त्यांनी महाराज सुवर्णाचं करून घेतलं पाहिजे, निर्मळ करून घेतलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे, ते असं सहजासहजी निर्मळ व्हायचं नाही, ते कशाने निर्मळ होईल. म्हणून विचारसागरात असं वर्णन आहे महाराज, बुद्धी जाणे व न जाणे हे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा इतिहास महाराज वर्णन करून सांगतात. पण बुद्धी त्याला जाणते सुद्धा आणि बुद्धी त्याला जाणत सुद्धा नाही. कोणती जाणत नाही, जी मलिन बुद्धी आहे ती त्याला जाणत नाही, जी निर्मळ शुद्ध झालेली बुद्धी आहे ती परमात्मा स्वरूपाला जाणू शकते. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या परमतत्वाला जाणण्याकरिता बुद्धी निर्मळ असावी लागेल, मग ते ज्ञान अशा पद्धतीने जीवनामध्ये प्राप्त होईल आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येईल. आणि तो मोक्ष मिळाल्यानंतर त्यांनी बंधन सुटून जातील हा विशेष असणारा भाव आहे. मग कसं जायचं त्या ज्ञानापर्यंत सांगा, ते ज्ञान कोणत्या रीतीने प्राप्त करून घ्यायचं सांगा. ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता एकच साधन आहे मला दोन प्रकारच्या मुक्ती शास्त्रात सांगितल्या. एक आहे सद्य मुक्ती आणि दुसरी क्रममुक्ती. सद्यमुक्ती म्हणजे काय, जी ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होते त्याला सद्यमुक्ती असं म्हणतात. आणि क्रममुक्ती म्हणजे काय, क्रमाक्रमाने ज्ञानापर्यंत जाऊन मोक्ष प्राप्त करून घेण्याला क्रममुक्ती असं म्हणतात. काय क्रम आहे मोक्ष, मोक्षापर्यंत जाण्याकरिता क्रम सांगितला महाराजांनी.
त्या समंतात आधी भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. त्या नामचिंतनाच्या प्रभावाने तुमचं अंतकरण शुद्ध होईल, तुमचं अंतकरण पवित्र होईल, तुमचं अंतकरण निर्मळ होईल, तुमचं अंतकरण स्थिर होईल. ते स्थिर झालेलं अंतकरण त्यांनी सर्वज्ञ असणारे ईश्वराला कळेल. तो ईश्वर त्यांनी महाराज तुमच्याकडे पाहून तुमच्यावर कृपा करण्याकरिता येईल. ऐसी कर्मसाम्य नशा वय चित्त विरेशा तरी सद्गुरु अपैसा भेटेचे मी. तो परमात्मा त्यांनी म्हणत आपण देव वय गुरु, तो गुरु रूपात प्रत्यक्ष प्रगट होईल, तो तुमच्या समोर येईल, मग तो मस्तकावर तुमचे हात ठेवील आणि मग तुम्हाला सांग बघा ही प्रक्रिया माझ्या मनातली मी सांगत नाही, सगळ्या संतांची उदाहरण सांगतो. चला ज्ञानोपायांचं उदाहरण सांगतो. ते म्हणतात हे असो हा दिवाजयावरी धरते का पद्मगुरु माथा पारुखे तो जीवश परितुके का महेशेशी पद्मगुरु माथा पारुखे. अजून एक उदाहरण सांगतो ज्ञानोपायांचं. ते म्हणतात कैसा अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा मोहित होता प्रबुद्धा अनादिजो तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे ठावे माथा हातू ठेविला नव्हे थापटे राजेसा. मस्तकावर हात ठेवतात श्री गुरु आणि महावाक्याचा उपदेश करतात, त्याचं अज्ञान निघून जात, बंधनातून मुक्त होतो, महत्वाची गोष्ट आहे. एक मुद्दा सांगितला. दुसरं वर्ण सांगतो नामदेव महाराजांचं. नामदेव महाराज म्हणतात खेचर विसा प्रेमाचा पिसा तिने नामा कैसा उपदेशला श्रवणी सांगितली मात मस्तके ठेवलेला हात पदपिंड विवर्जित केला नाम्या. नामदेव महाराज म्हणतात तुकोबारायांचं सांगतो. ते म्हणतात सत्य गुरुराय कृपा माझ केली परिमाही घडली सेवा काही सापडलेले वाटे जाता गंगा स्नाना मस्तके तो जाणार ठेवीला गर. तुकोबाराय म्हणतात आता मिळोबरायांचं सांगतो. ते म्हणतात देवनी या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेवीला मस्तके प्रसाद देवनी केले सुखे. का सांगतो कशाकरिता श्री गुरूंचा वरद हस्त महत्वाचा असतो ना, तो गरजेचा आहे. मग काय होतं तुम्ही नामस्मरण कराल त्या नामस्मरणाच्या प्रभावाने तुम्ही ज्ञानाचे अधिकारी व्हाल. तुम्ही अधिकारी झालात हे सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला कळेल. तो ईश्वर गुरु रूपाने तुमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल आणि मग तो तुम्हाला सांगेल बाबा तू चिंता करू नकोस, तू स्वतःच परब्रह्म स्वरूप आहेस. हे देव जीवर हे देवाची ऐक्य सांगितलेलं आहे. ईश्वर आणि जीवाचं त्यांनी ऐक्य होत नाही. का होत नाही? उपाधी भिन्न आहे महाराज. एकाला माया उपाधी आहे आणि एकाला अविद्या उपाधी आहे. पण उपाधी त्यांनी भिन्न असल्याकारणाने उपाधी भिन्नत्वात म्हणून त्यांचं ऐक्य होत नाही. म्हणजे वाच्यार्थाने ऐक्य संभवत नाही. मग त्यांचा लक्षार्थ पाहिला पाहिजे. काय लक्षार्थ आहे? तत्पदाचा लक्षार्थ त्यांनी सांगितला ब्रह्म आणि तोम पदाचा लक्षार्थ सांगितला आत्मा किंवा कुटस्थ. आणि असी पदाने ऐक्य सांगितलं ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे, आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, दोघे दोन नाहीत एकच आहेत. असलेलं ऐक्य असी पदाने वर्णन करून सांगितलं तत्त्वमसी हे ब्रह्म तू आहेस. मग याला कळतं अहम ब्रह्मास्मि मी ब्रह्म आहे. हे ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला की मग त्याने खोटा खोटा घेतलेला जो मी आहे तो संपून जातो आणि त्याला खऱ्या स्वरूपाचा बोध प्राप्त होतो आणि मग जीवन मुक्त होऊन जातो. महाराज बंधन मुक्त होऊन जातो ही त्याची दिव्य असणारी ही क्रममुक्ती मी तुमच्या समोर सांगितली. क्रमाक्रमाने तिथपर्यंत जावं लागेल तेव्हा ते त्यांनी महाराज साध्य होऊ शकतं. काय क्रम आहे? सगळ्यात पहिला क्रम आहे भगवंताचं नामस्मरण.
जर मोक्ष स्वरूपापर्यंत जायचं असेल, तुम्ही जर मुमुक्ष असाल, मोक्ष प्राप्तीची इच्छा जर अंतकरणामध्ये असेल, हा तर मोक्ष मिळवण्याकरिता काय केलं पाहिजे कलियुगामध्ये? प्रधान साधन आहे भगवंताचं नामस्मरण. अनेक प्रकारच्या साधना त्याने वर्णन करून सांगितल्या. एकुते यध्यायतो विश्वं त्रेतायं यजतो मुखैः द्वापारि परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनात्. हा मग प्रत्येक युगातली साधना स्वतंत्र सांगितले. म्हणजे सत्ययुगामध्ये कुते यध्यायतो ध्यान केलं जातो तो विष्णु परमात्म्याचं, त्रेतायं यजतो मुखैः मुख म्हणजे यज्ञ, त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जात होते, द्वापार युगामध्ये परिचर्या म्हणजे सेवेनं परमात्मा प्राप्त होत होता. पण या कलियुगामध्ये काय करावं लागतं? तर कलियुगामध्ये कलौ तत् हरिकीर्तनात् भगवंताचं कीर्तन करा, त्यानं परमात्मा त्यांनी प्राप्त होईल महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कीर्तन करण्यानं परमात्मा प्राप्त होतो. लोकांना कीर्तन शब्द ऐकला रे ऐकला की मग असं वाटतं कीर्तन केल्यानं देव भेटणार म्हणजे आपलं काय काम नाही. आपलं कीर्तन करता येत नाही लोकांना वाटतं. कीर्तन करायचं म्हणजे फेटा बांधायचा, धोतर लावायचं, कंबर बांधायचं, 2 तास लोकांच्या समोर बोलायचं म्हणजे कीर्तन, एवढंच लोकांना कीर्तन वाटतं. पण माझं म्हणणं आहे का एवढंच कीर्तन नाही. महाराज कीर्तनाचे प्रकार आहेत, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, क्रीडा संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, ही संकीर्तनच आहेत. भगवंताची गुणांवाद सांगणं, भगवंताच्या लीला सांगणं, भगवंताच्या क्रीडा सांगणं, भगवंताचं स्वरूप सांगणं, ही कीर्तनच आहेत. पण हे सगळ्यांना करता येत नाही. पण एक असं कीर्तन आहे महाराज जे सर्वांना करता येतं. कोणतं कीर्तन आहे माहिती आहे? सगळ्यांचा उद्धार होऊ शकतो कशानं? भगवंताच्या नामचिंतन. नामचिंतन फार श्रेष्ठ साधन आहे. काय होतं नामाचा प्रभाव सांगतो. तुटे भव रोग संचित क्रिया मान भोग ऐसे विधवाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसन शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विधवाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. यानंतर सांगतो तुका म्हणे माया होयलासी लागे पाया ऐसे विधवाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. हे भगवंताच्या नामाचं महात्म्य आहे. तुम्ही जर तुम्ही या कलियुगामध्ये प्रधान असणार साधन कलियुग केवल नाम आधार सुमेर सुमेर नर उतर हे पाला. या कलियुगामध्ये त्यांनी भगवंताचं नाम प्रधान साधन आहे. कलियुग सुरू होण्याच्या आधीची गोष्ट सांगतो लक्षपूर्वक ऐका. असं आहे ना पांडवांबरोबर भगवंताचा संवाद सुरू होता. 5 भाऊ होते. त्यातल्या चौघांना त्यांनी भगवंताने 4 दिशेला पाठवलं. म्हणजे त्या नवीन काहीतरी पाहायला भेटेल, नवीन पाहायला भेटलं. एकाला 2 सोंडीचा हत्ती दिसला मला. एकाला त्यांनी महाराज अशा अशी गाय दिसली जी वासराला चाटत होती. एवढं चाटलं गायीनं वासराला की त्याला चाटून चाटून रक्त भमाळ करून टाकलं होतं. अशी गाय त्यांनी वासराला चाटत होती. तिसरा त्यांनी अशा बदलून गेला त्याला 3 विहिरी दिसल्या. 2 कडेच्या विहिरी त्यांनी एकाच गाडीत 3 विहिरी होत्या. कडेच्या 2 पाण्याने गच्च भरल्या होत्या. मग ती कोरडीच होती. त्यातला 4था त्यांनी अशा पद्धतीने गेला त्याला त्यांनी पाहायला मिळालं एक मोठाची मोठा दगड पर्वतावरून घरंगळत खाली आला. त्या दगडाच्या प्रभावानं बाकीचे सगळे दगड सुद्धा खाली घरंगळू लागले. तो कशालाच अरुण राहत नव्हता. चमत्कार झाला. एक छोटीशी गवताची काडी होती. तो दगड घरंगळत आला आणि त्या गवताच्या काडीला येऊन अडकला. आश्चर्य बाहेर घडलं. पांडव भगवंताच्या समोर त्यांनी आले. आश्चर्य सांगू लागले म्हणे देवा 2 सोंडेचा हत्ती पाहिला काय प्रकार आहे. देव म्हणला आता कलियुग सुरू होणार. या कलियुगामध्ये 2 तोंडे लोक पाहायला भेटतील. हे कलियुगाची सुरुवात आहे. मला हत्तीला 2 सोंडे म्हणजे 2 तोंडे लोक पाहायला भेटतील. काय वासराला चाटता चाटता त्याचं कातडं काढून घेतलं, रक्त बंबाळ केलं. याचं कारण काय? भविष्यामध्ये त्यांनी कलियुगात एवढे आई वडील मुलांवर प्रेम करतील की त्या प्रेमानंच मुलांचा घात होईल. हे कलियुगाचं लक्षण आहे. मला तेच पाहायला मिळतं प्रत्यक्ष. या सगळ्या गोष्टी 3 विहिरी एका लाईनीत पाहायला मिळाल्या. 2 कडेच्या विहिरीमध्ये पाणी होतं, मधली कोरडी होती. याचं कारण काय? 3 भाऊ त्यांनी असतील, 2 संपन्न असतील, पण सख्या भावाकडे दुर्लक्ष करतील, त्याला तसंच कोरडं ठेवतील. हे कलियुगाचं लक्ष आहे. आणि 4था मुद्दा त्यांनी सांगितला तो घरंगळत येणारा जो दगड आहे तो म्हणजे प्रत्यक्ष काळ आहे. या काळाला दुसरा कोणीच त्यांनी थांबू शकत नाही. सर्वांना धडक मारत फिरतोय. पण एका गवताच्या काडीनं त्यांनी अडकवलं. ही गवताची काडी म्हणजे भगवंताचं नाम आहे. हे नामच असं आहे जे काळाच्या प्रभावाला सुद्धा थांबू शकत, काळाला सुद्धा परास्त करू शकतो. सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. मग त्याला सामान्य समजू नका. ते अतिशय श्रेष्ठ आहे. मग नामचिंतनाचा जर आश्रय घेत असाल
आणि भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असाल तर ते नामचिंतन तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाईल. म्हणून जर खरंच उद्धरून जायचं असेल, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल, भगवत स्वरूपापर्यंत जर जायचं असेल तर साधना करा. आणि काय साधना करा? नामस्मरण करा. महाराज आम्हाला नामस्मरण करता येईल का? नक्कीच करता येईल. कोणत्या वेळेत करायचं? कोणत्या वेळेत करू शकता? कुठे करता? कुठेही करू शकता. कोणत्या अवस्थेत करायचं? कोणत्या अवस्थेत करू शकता. नामाचं चिंतन प्रगट आहे, त्याचा पसारा सर्वांच्या समोर त्यांनी पाहायला मिळतो आहे. तुम्ही जिथं असाल तिथं भगवंताचं नामस्मरण करा. नामाचं चिंतन वैष्णवांची जोडी पापी आनंद गोडी गेली त्यांची. नाम संकीर्तन ही वैष्णवांनी स्वीकारलेली साधना आहे. त्या नाम संकीर्तनाच्या माध्यमातून पाप जात, नाम संकीर्तनाच्या माध्यमातून पुण्य प्राप्त होत, नाम संकीर्तनाच्या माध्यमातून मुक्त होता येतं. माझं म्हणणं नाही, महाराज स्पष्ट शब्दात सांगतात. या जसा केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावन विसरावा, कुंडली आघावा कृष्णेच्या. कशामुळे झालं हे सगळं? मग ते म्हणतात कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे ते निगुणे. भगवंताच्या नामाने हे सगळं होऊ शकलं काय झालं? तुका म्हणे मुक्ती परिणिली ओरी, आता दिवसाच्या खेळमिळी कशाचा प्रभाव आहे? नाम संकीर्तनाचा प्रभाव आहे. म्हणून भगवंताच्या नामाने त्यांनी मला अशा पद्धतीने होऊ शकतं. म्हणून अखंड भगवंताचं नाम स्मरण करावं, त्याच्या भजनामध्ये चिंब होत जाव, सर्वांना समाधी लावण्याचं साधन भगवंताचं नाम आहे. म्हणा हे लोक धरी नादी लागली समाधी, मुढ जन नदनारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव एक प्रसिद्ध साधकारे, नाचती आनंद कलोळी कवींद्र गाणी नावावरे, नाचती आनंद कलोळी कवींद्र आणि कोदंड पाणी असणारा राम डोळ्यासमोर त्यांनी प्रत्यक्ष पाहावा, सतत कृष्ण 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 म्हणत राहावं आणि देवळाचरण असणारा तो कृष्ण डोळ्यासमोर प्रत्यक्ष पाहावा,
सतत हरी 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 म्हणत राहावं आणि तो विठ्ठल उभासणारा त्यांनी हरी डोळ्यासमोर प्रत्यक्ष आणत जावं. त्याला आठवल्याशिवाय त्यांनी महाराज अशा पद्धतीने जीवन मुक्त होता यायचं नाही. त्याला आठवल्याशिवाय त्यांनी महाराज भवबंधनातून मुक्त होता यायचं नाही. भवसागर करता कार्य करीत असा चिंता पहिला उभा दाता कटी करत ठेवून या त्याची पायी घाला मिठी बोलणे की जगजेठी भावा एकासाठी खांदावा आहे आपुल्या म्हणून तर मंत्र सांगतो तुम्हासी झाले विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भावाची पुरी वहावसी. मग विठ्ठलाचं स्मरण केलं पाहिजे. नामस्मरण दोन गोष्टी एकत्र आहेत महाराज. मग तो डोळ्यासमोर कायम स्वरूपी आणावा हे समचरण सरोजम सागर नीलामुदाभम जगननी तपानी मंडलम मंडलाधम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैव हवलहासं विठ्ठलम चिंतयामि. विठ्ठल 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 सदैव म्हणत राहावं. हा त्याने महाराज हा तुका म्हणे जपा मंत्र त्रियाक्षरी सोपा सोपा मंत्र आहे महाराज विठ्ठल असा त्यांनी सोपा मंत्र त्यांनी जपत राहावा. फक्त मंत्र जपाव असं नाही विठ्ठल डोळ्यासमोर पाहावा. तो अतिशय सुंदर आहे महाराज. त्याचं संत त्याचं काय वर्णन करू सांगावं. तो विठ्ठल देव हा आहे समान चरण विठ्ठल ठेवून अशा पद्धतीने उभा आहे. सावळा सुकुमार आहे. त्याचे चरण गर्दळीच्या गाभ्यात समान कोमल आहेत. त्याच्या पायाचे नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्याने पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणाने मारलेल्या पायाचा ठसा श्री वत्सलांच्या शोभून दिसत आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत. तुळशीच्या माळा अतिशय सुंदर शोभून दिसत आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्यामध्ये त्याने कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. त्याने दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे. एका हातामध्ये पद्म आहे. त्याची हनुवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोर म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहे. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्याने मर्यादित चंदन लावलेला आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याला आवडणारा बुक्का त्याच्यावर लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर कुंडा सोने रंगाची कुरळे केस आहेत. त्याने मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकर आकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंजर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची उडी ठेवण्यासारखे सुंदर दिसत आहेत. समान चरण आणि समान दृष्टी ठेवून परमात्मा विठ्ठलवरती उभा आहे. जो कोणी त्याच्या नामाचा उच्चार करतो आहे कान उंच करून त्याचे ते स्वर कानामध्ये साधवतो आहे त्याचं म्हणणं त्याने मला शांतपणे ऐकतो आहे आणि असा असणारा परमात्मा भक्तांवर कृपा करण्याकरिता उतावीळ झालेला आहे. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत उभा भाविकासाठी सगळी प्रमाण त्यांनी पाहून घ्या. तुम्ही मुखान कधी भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल सदैव म्हणत राहा आणि विठ्ठल म्हणता म्हणता विठ्ठला डोळ्यासमोर त्यांनी आठवत राहा. विठेवरी उभा नीत कटेवरी कर तुका म्हणे हे जेव्हा ध्यान निरंतर असं अखंड भगवंताचं ध्यान काही करत राहा. भगवंताचं नाम उच्चारण करत राहा. त्याचा परिणाम काय होईल असं जर कोणी विचारलं परमात्मा प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन अशा पद्धतीने तुम्हाला भवबंधनातून सोडवण्याकरिता येईल. तो माझा स्वामी आहे. तो माझा मालक आहे. मला त्याचा अनुभव आहे. त्याचा स्वभाव मला चांगल्यापैकी माहिती आहे. म्हणून मी शाश्वतीला तुमच्या समोर सांगतो आम्ही सगळ्या दासांनी आम्ही सगळ्या भक्तांनी एकत्र येऊन अशी प्रतिज्ञाच केलेली आहे. काय प्रतिज्ञा आहे. आम्ही देवासमोर गेलो देवाला सांगितलं देवा जे कोणी तुझं नामस्मरण करतील त्यांना सोडवण्याकरिता जा. आम्ही जीवाकडे गेलो आणि जीवाला सांगायला लागलो तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. भगवान तुम्हाला सोडवला आल्याशिवाय राहत नाही. दोही ठाई चुका नाही पडो देतो चुका या नियमानुसार त्यांनी दोघांनाही जागर केलेला आहे. आणि भगवंताच्या समोर आम्ही दासांनी प्रतिज्ञाच केलेली आहे की जो कोणी त्यांनी भगवंताचं नामस्मरण करील भगवान त्याला सोडवण्याकरिता येईल. म्हणत Thank you.
देवाचं नामस्मरण त्यांनी करतो, नाम घेतो, भगवंताचं स्मरण करतो. असं जर त्यांनी करत असेल काय परिणाम होतो त्याचा, काय त्यांनी कारण हे सगळं करण्याचं मला म्हणतात. असं जर त्यांना केलं तर परमात्मा त्याला सोडवण्याकरता येतो. सोडविण माझा स्वामी, माझा स्वामी म्हणजे तो पांडुरंग परमात्मा, त्याला सोडवण्याकरिता येईल. काय करतो सोडवण्याकरिता? तो जर त्यांनी मला सोडवण्याकरिता आला तर गुरु रूपामध्ये येऊन त्यांनी बोध प्राप्त करून घेतले, हे आपण ऐकले आहे. आणखी लौकिकात उदाहरण सांगतो, बंधनात पडलेला त्यांनी भक्ताला सोडवण्याकरिता येतो. जग सोडवित नाही महाराज, हे सगळे लोक असे आहेत ना समाजातले, भामटे आहेत पण कळून कळून देत नाहीत महाराज, फार भामटे पण आहेत. हे थोडं छान 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 तुमच्या त्यांनी बोलतील आणि छान छान बोलून कधी पाठ फिरवतील सांगता यायचं नाही, महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवण्यासारखंच होत आहे महाराज. पण परमात्मा तसा नाही, तो सोडत नाही महाराज. सगळं जग सोडून जाईल पण परमात्मा सोडणार नाही. मला भागवतात ते अनेक उदाहरणं तुमच्या समोर सांगता येतील. आता नाही किचकट प्रक्रिया मी सांगतात, यांच्याकरिता पण सांगितलं पाहिजे ना. तुम्ही ऐकत आहात आणि प्रक्रिया पण सांगावी, पण जेवढ्या जपतील तेवढ्याच सांगावे. ते जर जास्त सांगेल लोक म्हणते त्यांनी काय सांगितलं काहीच कळलं नाही, कहा गेलो कहा नाही गेला तो कुछ नाही. चार तासाचा प्रवास करून आले ना लोकांच्या पडवात काहीतरी पडावं ना, जर काहीच लक्षात नाही राहिलं मी एवढी बडबड करून तर त्याचं काय होतं. पण सोपं सोपं पण त्यांनी मला कळालं पाहिजे, सोपं सांगतो लक्ष करत. भगवंतामध्ये उदाहरण आहेत महाराज. एक हत्ती होता, त्याचं नाव आहे गजेंद्र नावाचा हत्ती. तो त्रिकुट पर्वताच्या पायथ्याला एक सरोवर आहे, तिथं त्यांनी राहत होता महाराज. त्याला 1000 बायका होत्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगताय. प्रत्येक बायकोला 2-2 मुलं होते, त्या प्रत्येक 2-2 मुलांना सुद्धा 2-2 बायका होत्या आणि त्यांना पुन्हा 2-2 मुलं होते. आता हिशोब नंतर करा तुम्ही किती परिवार असेल, तेवढा सगळ्याचा सगळा परिवार हत्तीचा होता. तो हत्ती एवढ्या परिवाराला घेऊन त्यांनी मला सरोवरामध्ये जलक्रीडा करण्याकरिता गेला होता. पर्वत होता त्रिकुट पर्वत, म्हणजे त्रिगुणांचा पर्वत. जो सरोवर होता संसारूपी सरोवर, संसारूपी सरोवरामध्ये त्यांनी क्रीडा करण्याकरिता गेला होता. कृष्ण होती, तहान लागली होती आणि क्रीडा पण करायची होती. विषयाची तृष्णा आहे, लक्षपूर्वक ऐका. हा गजेंद्र नावाचा हत्ती आहे. गजेंद्र हत्ती म्हणजे जीवात्मा, जीवात्मरूपी हत्ती त्रिकुट पर्वताच्या पायथ्याला संसारूपी सरोवरामध्ये आणि विषयाची तृष्णा शांत करण्याकरिता गेला होता आणि परिवारासह गेला होता. तिथे कर्मधर्म सहयोगाने त्या सरोवरामध्ये एक मगर होता. मगर तो मगर मोठा बलाढ्य होता. या मगराने त्याने मला हत्तीचा पाय पकडला. त्याला माझ्यासारखा उशीर झाला होता, घाई होती ना, त्याला घाई घाईने पाय पकडला. तो पाय पकडल्यानंतर ओढायला सुरुवात केली म्हणत त्या मगरानं. हत्तीला वाटलं कोण जीवजंतू आहे म्हणून झटकण्याचा प्रयत्न केला, पण काही केला झटकलाच जाईना महाराज. मग काय करत त्यानं आपल्या मुलांना सांगितलं. ते म्हणले एवढे बलदंड मुलं आहेत, मला काही क्षणात मोकळ करते. म्हणून त्यांनी मुलांना सांगितलं कोणीतरी जीवजंतू आहे माझा पाय पकडलेला, मला याच्यातून बाहेर काढा. मुलांनी युक्ती केली, हत्तीची शेपटी आहे ना ती एका सोंडात सोंडीत पकडली, त्याची शेपटी दुसऱ्या सोंडीत पकडली, अशी सोंड शेपटी करून त्यांनी माझी माळ तयार केली. अशी माळ तयार करून त्या हत्तीला मागे ओढायला सुरुवात केली. तो हत्ती त्यांनी काठापर्यंत ओढत ओढत आणला जायचा आणि तो मगर एवढा बलवान होता महाराज, एका जोराच्या आधी ओढण्यामध्ये सगळी माळची माळ आतमध्ये घेऊन जायचा. असं दीर्घ 1000 वर्षांपर्यंत युद्ध चाललं होतं. पण काही केला त्याने हत्तीचा पाय सुटत नव्हता. काय करायचं, तो काळ रूपी मगर आहे आणि त्याने जीवात्म्यारूपी हत्तीचा पाय पकडलेला आहे, महत्वाचा विचार आहे मनाचा. मग काय करावं, एवढ्या दिवसापासून युद्ध चाललं, काही केल्या हत्ती सुटत नाही. याच्या सुना होत्या ना हत्तीच्या सुना, त्याने आपापल्या सोना सोडून घेतल्या आणि आपापल्या नवऱ्यांच्या कानातल्या हत्या. बघा बघा हत्तीचे कान मोठे असतात. सुनबाईनं त्यांनी कहा आधी सोड नवऱ्याच्या कानात घातली. नाथ महाराजांचं भारूड आहे महाराज, ती त्याला सांगू लागले, सांगते तुम्हा वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा, सांगते तुम्हा शिराया वेगळं निघा वेगळं निघून तुम्ही संसार बघा. बघा बघा सगळ्यांचे चेहरे खुलले काय, महत्वाची गोष्ट आहे. असू द्या, सांगते तुम्हा वेगळं निघा, तुम्ही वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा, असं त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं. चमत्कार झाला महाराज. काय चमत्कार होतो माहिती आहे, सगळ्या हत्तींनी म्हणजे त्या मुलांनी सोंडा सोडून घेतल्या. बायकांचं ऐकलं, ऐकावंच लागतं महाराज. जेवढी देवाची आरती महत्वाची असते तेवढी घरात आरती होतात लोक. जय देव जे माझी बायको, जे तुम्ही सांगाल ती आम्ही ऐकू, असं त्यांनी म्हणत. अशी त्यांनी स्थिती समाजाची झालेली आहे. म्हणून त्यांनी सगळ्या मुलांनी सोंडा सोडून घेतल्या, निघून गेले महाराज. सगळे मुलं बायकांना घेऊन निघून गेले, आपल्या मुलांना घेऊन निघून गेले, सगळ्यांना जाता येतं. फक्त एक पात्र असं असतं की ज्याला सोडून जाता येत नाही. हे कोण माहिती आहे तुम्हाला, बायको. तिला सोडून जाता येत नाही, नायलाज असतो महाराज. लोक लाजेन का होईना, पण तिला थांबावंच लागतं. मग बराच काळ आमचे भाऊ दृष्टांत सांगायचे, भाऊनी सांगितलं हा दृष्टांत. ते म्हणायचे एका माणसाला 4 मुलं होते वाघासारखे. सगळा त्यांनी प्रपंच चांगला होता, सगळ्या गोष्टी त्यांनी होत्या. मुलं मोठी जात, हा घरात त्यांनी आला की त्याला दादा म्हणायचे सगळे लोक.
दादा शब्द काय सामान्य समजू ना गजाननाच्या दादा म्हणतात त्यांना विचारा हा दादा शब्द उगीच नाही तुम्ही शेतकरी जर असाल शेती पाहिली असेल तर शेतात बैल काम करतात की नाही त्या बैलांना जोमानं काम करण्याकरिता त्या शेतकऱ्याच्या हातात असणारा जो चाबूक आहे ना तो मारत नाही त्या चाबकाची दांडी घेऊन त्या बैलावर त्याने दिवसतो आणि दोनदा म्हणतो दा दा असं म्हणलं जातं त्याला का बरं ज्याच्या खांद्यावर जूट ठेवलेलं असतं ना त्याला दा दा म्हणजे दटवण्याचं काम करतात तसे सगळ्यांच्याच खांद्यावर त्यांनी जू आहेत म्हणत त्याला दादा आम्हाला घरी दादाच म्हणतात ज्यांना त्यांनी मला जशा पद्धतीने भार डोक्यावर घातला तो दादाच असतो असे सगळे दादा आहेत म्हणत असा दादाच होता त्याला चार मुलं होती मोठी झाली लग्न कार्य झाली दादा म्हणतारे झाले म्हणतारे झाल्यानंतर त्यांनी म्हणत त्या सुना आपापल्या नवऱ्यांचं काम धमकू लागले भाऊ सांगायचं पण गोड हा ते म्हणायचं त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या आंघोळावर स्नान झालं की त्या सुना काय करायच्या आपापल्या नवऱ्यांच्या मुलांचे कपडे घ्यायचे पातळ्या भरायचे नजर धुणं घर जायचे फक्त म्हातारेचे मात्र कपडे कोणी घेत नव्हतं तर म्हातारा जागेवर सगळ्या क्रिया करत होतं ना संडास होतं खराब व्हायचं मग काय करायचं सुनबाई मात्र येत नव्हत्या त्या नदीवर त्याने धुणं धुण्याकरिता जायच्या त्यांचा दबे ठरलेला असायचा त्या धुणं धुवायला सुरुवात करायच्या मग सासूबाईनं मुद्दाम त्यांच्या समोर ते सगळं धोतर ते सगळे कपडे पातेल्यामध्ये घ्यायचे आणि त्या सुनबा त्या सुनांच्या समोर त्यांनी जायचं जाऊन त्यांनी आलीकडच्या काठावर ते सगळं त्यांनी पातेलं मोकळं करायचं त्याच्यावर त्यांनी हातानं पाणी घ्यायचं त्या धोतरावर आणि पायानं घसरे मारायचे आणि पायाने घसरे मारता मारता सुनांकर पाहायचं आणि तोंडातून शब्द त्यांनी यायचे म्हाताऱ्याचं खातात म्हाताऱ्याचं खातात याचा अर्थ काय होतो या सगळ्या म्हाताऱ्याचं खातात पण म्हाताऱ्याचं धोत नाही लक्षात आलं तुमच्या मला काय सांगायचं जन्मभर त्याचं खातात महाराज आणि शेवटच्या क्षणाला त्याला वृद्धाश्रमात घेऊन घालतात किती वाईट परिस्थिती आहे हा वृद्धाश्रम नावाचा कलंक आहे महाराज माझ्या देशाला लक्षात ठेवा म्हणून त्यांनी मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथिदेव भव ही संस्कृती आपण विसरून गेलो ना ही संस्कृती विसरलो म्हणून असे दिवस त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतात कोणाला त्यांनी किंमत वाटत नाही सगळे निघून जातात बायकोला राहावं लागतं त्या हत्तीने थांबल्या हत्तीने पण विचार केला एवढे बलदंड मुलं होते त्यांच्या म्हातारा त्यांनी वाचणार नाही आता आपण काय करणार खरा नागपूरला जमाला त्या पण निघून गेला मग काय करायचं आता कोणीच राहिलं नाही हत्ती मनात ती मनात विचार करायला लागला यांच्याकरिता मी काय काय नाही केलं किती लोकांचे बांधर ऐकले असतील किती लोकांचे काय काय त्यांनी असं केलं असेल सगळ्या गोष्टी हत्तीच्या मनात यायला लागल्या जन्मभर यांच्याकरता कष्ट केले सगळे मला सोडून गेले अंतकाळी मी परदेशी आता काय करू मग समत्या सरोवरात असणारा त्यांनी कमळाचं फुल सोडलेलं घेतलं आकाशाच्या दिशेने भेटकावलं कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणची हाक नाही हाके असं म्हणल्याबरोबर त्यांनी मला जगनियंता परमात्मा धावताला खार करू ठरू उभा राहिला लक्ष्मीनारायण विचारलं देवा काय झालं कुठे निघालात लक्ष्मी जवळ म्हणजे ह आणि हत्ती जवळ म्हणजे ती हत्ती म्हणजे किती वेळ लागतो मला हत्ती म्हणावर सगळेजण हत्ती एवढ्याच वेळामध्ये ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे चलत बोली पिछे होत आवाज एवढ्या वेगात भगवान हत्तीच्या जवळ आला दरोडावर त्यांनी बसून हत्तीच्या जवळ येऊन पोहोचला त्यानं सुदर्शन चक्र घेऊन त्यांनी म्हणत त्या मगराचं मस्तक उडवलं हत्तीचं पाय त्यांनी सोडवलं गतजन्मातला इंद्रदुंग नावाचा राजा होता तो त्याने हत्तीच्या रूपात होता भगवंताचं दर्शन झालं त्याचं शरीर सुटलं तो दिव्य रूपामध्ये प्रकट झाला देवानं त्याला त्यांनी गरुडावर बसवून वैकुंठात जाण्याकरिता निघाला दुसरा चमत्कार झाला त्या मगरीतून एक पुरुष बाहेर आला तो हुहू नावाचा गंधर्व होता देवल नावाचे ऋषी पाण्यामध्ये स्नान करत होते आणि हा त्याने हे स्वर्ग लोकामध्ये दोन असे गंधर्व आहेत एकाचं नाव आहे हा हा आणि दुसऱ्याचं नाव आहे हुहू हे दोघे जण विरोध करण्याकरिता मनोरंजन करण्याकरता ते देवल ऋषी स्नान करत होते त्याला असं वाटलं त्यांनी थोडीशी गंमत करावी म्हणून पाण्यात त्यांनी घुसला त्यांच्या पायात त्यांनी डोकं अडकवलं त्याला पाण्यात पाडलं ते रागावले ते म्हणजे मूर्खा मगरीसारखा येऊन मला भीती दाखवतो जा मी तुला शाप देतो मगर ऋषी रडायला महाराज तुमचं मनोरंजन करीत होतो तुम्ही मला शाप दिला त्याला शाप दिला सांगितलं चिंता करू नकोस मला वाईट वाटतं मी तुला शाप दिला जरी शाप दिला असला तरी उशाप देतो भगवंताच्या हाताने तुझा मृत्यू होईल आणि भगवान तुला उधरून घेते म्हणतो हुहू नावाचा गंधर्व त्याच्यातून प्रगट झाला देवाला म्हणला का रे फार शहाणपणा करतोस काय तुझा भक्त म्हणून त्याला घेऊन चाललास मला इथे ठेवलं तर हा काकडा म्हणत जाणं सकाळी उठून कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते आणि तुझं तोट पाहिलं जर कोटी ब्रह्म हत्या जातात मी तुला सगळं पाहिलं देवा तरी पण मला इथे घेऊन चाललास हा म्हणून देवाला सुद्धा हसू आलं महाराज नकर बोले देवाशी हसू आले निंदा नाही स्तवन माझे केले असं म्हणून त्यांनी इकडच्या बाजूला त्यालाही बसून घेतलं आणि भगवान त्या दोघांना वैकुंठाला घेऊन गेला महत्वाची गोष्ट आहे फक्त भगवंताचं नाव घेतलं भगवान सोडवण्याकरिता आला सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही अशी अनेक उदाहरणं मला तुमच्या समोर त्यांनी सांगता येतील भगवान सोडवण्याकरिता येतो त्याचा स्वभावच आहे महाराज सोडवण्या कोणत्याही संकटातून त्यांनी सोडवतो एक भोळा भाबडा मनुष्य होता बरं महाराज फार भोळा होता
आणि अखंड नामाचं चिंतन करत होता. राम 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 अखंड म्हणत होता. लहानपणापासून गावात रामाचं मंदिर होतं, रामजी का मंदिर. मग त्या रामाच्या मंदिरात त्याने जाऊन सेवा करत होता. कर्मधर्म सेवकाने मोठा झाला, त्याचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्याला एक मुलगी झाली, दोन मुलं झाली, असं त्याचा प्रपंच त्याने फार चांगला झाला. मुलगी झाली पण आता मुलगी झाली म्हणजे तिचा विवाह केला पाहिजे. मुलगी मोठी झाली, तिच्या विवाहाचं त्याने वय आलं. रामाशी एकनिष्ठ आहे म्हणत काय, राम 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 त्याने म्हणत राहावं महत्वाची गोष्ट आहे. मुलीचा विवाह करायचं काय करायचं, मुलं म्हणले बघा बाबा आम्ही आता लहान आहोत, आम्ही मोठे झाले की कामधाम करू आणि इच्छा लग्नाकरिता लागणारं जे धन आम्ही प्राप्त करून देऊ. तुम्ही तोपर्यंत कोणाकडून तरी आम्ही कर्ज घ्या, ते कर्ज घ्या आणि कर्ज त्याने आम्ही फेडून टाकू. तो म्हणला ठीक आहे. मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवला, सावकाराकडे गेला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सावकाराकडे गेला आणि सावकाराकडे गेल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे कर्ज मागितलं. सावकारानं कर्ज दिलं म्हणायचं, ते कर्ज त्यांनी दिल्यानंतर त्या कर्जाच्या पैशामध्ये मुलीचं लग्न त्यानं केलं. लग्न झाल्यानंतर मुलंही मोठे झाले, त्या मुलांनी त्यांनी कामधाम केलं. व्याजासहित त्याचं कर्ज फेडायचं ठरवलं. वडिलांच्या हातात सगळी सामग्री आणून दिली, पैसे दिले, म्हणजे जा शेटजींचे तुम्ही पैसे देऊन या. गेला म्हणत त्या सावकाराच्या समोर, म्हणजे शेटजी तुम्ही मला कर्ज दिलं, एवढं व्याज आणि एवढं त्यांनी कर्ज तुमचं मी परत मुद्दल देण्याकरिता आलेलो आहे. त्याने दिली मुद्दा. दिल्यानंतर त्या शेटजीने पण चिठ्ठी लिहून दिली त्याच्या हातामध्ये. ती चिठ्ठी लिहून दिल्यानंतर म्हणे तर सही कर. तुम्हाला मला सही करता येत नाही, मी अडाणी आहे. अडाणी हा शब्द ऐकल्यावर सावकाराची बुद्धी फिरते. सावकाराच्या डोळ्यावर त्यांनी मला झपड आली. त्याने काय विचार केला माहिती आहे, आपण याला फसवू शकतो. म्हणून मला थोडी तहान लागली. सावकार म्हणला तिथं माठ आहे, त्यावर पाणी आणून देतोस का प्यायला. त्याला पाणी आणण्याकरता पाठवलं. जी लिहिलेली चिठ्ठी आहे ना ती गहाळ करून टाकली, त्याला पुस्तकात घातले, दुसरी चिठ्ठी तयार केली. पहिल्या चिठ्ठीत गेलो होतो याच्याकडून मला सगळी त्यांनी रक्कम व्याजासहित प्राप्त झाली. आता हा कर्ज मुक्त झालेला आहे असं लिहिलं होतं. ती लपवून ठेवली. दुसरी चिठ्ठी तयार केली की यानं फक्त माझं व्याज दिलेलं आहे, माझा मुद्दल अजून तसंच बाकी आहे. असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं. त्याला अंगठा द्यायला लागला, त्यांना दिला. ती चिठ्ठी त्यांनी मला अशा पद्धतीने भेटते. ती त्या सावकाराकडे अशा पद्धतीने राहिलं. थोडे दिवस गेले, सावकाराची नजरच फिरली होती महाराज. त्याने काय केलं माहिती आहे, हा सावकार त्यांनी यानं त्यांनी कोर्टातून त्या भोळ्या बाबड्याला नोटीस पाठवली, माझं कर्ज फेडून टाक. तो भोळा त्यांनी महाराज केला सावकाराच्या समोर, म्हणला मी माझं सगळं कर्ज फेडून टाकलेलं आहे. तुम्ही कशा बोलत, खोटं बोलू नकोस म्हणला. फक्त तुझं व्याज दिलेलं आहे, मला मुद्दल अजून भेटले नाही, तू माझं कर्ज परत आणि कर. हो नाही करता करता मला केस करेन तुझ्यावर. केस करून टाकली कोर्टामध्ये. आणि कोर्टात केस केल्यानंतर त्यांनी मला ज्या भोड्याला कोर्टात त्यांनी बोलावलं गेलं. तुम्ही ऐकतात ना सर्व, महत्वाचा मुद्दा सांगताय. त्याला का कोर्टामध्ये अशा पद्धतीने बोलावलं, कोणाला, भोड्याला. आणि विचारणा करायला सुरुवात केली. तू कर्ज घेतलं होतंस का, म्हणे हो. तू कर्ज परत दिलंस का, म्हणे व्याजासहित परत दिलं. काय पुरावा आहे तुझ्याकडे, म्हणलं माझ्याकडे पुरावा नाही, मी माझा अंगठा घेतलाय. चिठ्ठी त्यांच्याकडे अशा पद्धतीची आहे. शेटजीने ती चिठ्ठी त्यांनी अशा पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला. कोर्ट म्हणलं त्यांनी ही तर चिठ्ठी यांच्याकडे आहे, तू त्यांनी फक्त व्याज भरलेलं आहे, मुद्दल अजून भरलेलं नाही, तुला भरावं लागेल. तो म्हणला मी खरंच सगळं कर्ज फेडलेलं आहे. त्या कोर्टानं विचारलं, त्यानं विचारलं की कोण साक्षीदार होता त्यावेळेला, कोण होतो तिथे की जो त्यांनी सांगू शकेल की तू याला पूर्ण पैसे दिलेले आहेत. रामजी थे ना, माझा राम होता ना, रामाशिवाय तुम्ही जगत नाही, म्हणजे माझा राम होता ना. मग त्या कोर्टानं त्यांनी ज्येष्ठ साहेबांनी लिहिलं की ते म्हणले रामजीला इथं बोलवा. मग त्यांनी होईल आता रामजी कसे काय येते. जे मंदिरात कोदंड पाणी राम उभा आहे तो राम कसा कोर्टात त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी जवाब देण्याकरिता जाईल, पण नाहीला झाला. यानं सांगितलं रामजी आहे की मग काय करावं, असंच झालं महाराज. ते समज घेऊन त्यांनी मला शिपाई कोर्टाचा त्या गावात गेला आणि खरोखर विचारला रामजी कुठे आहेत, रामजी कुठे आहेत. रामजी नावाचा माणूसच गावात नव्हता, पण इथं रामजीचं मंदिर आहे बघ, आणि हा घोडा कायम तिथंच असतो. तो शिपाई त्यांनी गेला रामाच्या समोर, त्यांनी समज घेऊन ठेवलं रामा. हे समज रामजीच्या नावे द्या लावून मी तर ठेवतोय. पुजाऱ्यानं पाहिलं, पुजारी म्हणला रामाकडे पाहून बोलवलं, रामा तुम्हाला जावं लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. हा फरक घोडा आहे, त्यानं सगळं कर्ज फेडलेलं आहे. हा सावकार षडयंत्र करतोय. राम तुम्ही केल्याशिवाय तो सुटणार नाही, त्याची सोडवणूक करण्याकरिता तुम्ही जाण्याची आवश्यकता आहे. म्हणून ज्या दिवशी बोलावणं रामाला होतं त्या दिवशी पुजाऱ्यांनी लवकर रामाची पूजा केली. फार सुंदर वस्त्र रामाला अशा पद्धतीने बसवले आणि हात जोडून त्यांनी डोळ्यात अश्रू आणून म्हणायला सुरुवात केली, या भोळ्याला तुमच्याशिवाय कोणी सोडू शकत नाही, रामा तुम्ही जा. असं म्हणलं की कोर्टात त्यांनी भोळा गेलाच होता महाराज. त्या ज्येष्ठ साहेबाने पुकारायला सुरुवात केली, रामजी हजर हो, रामजी हजर हो. शिपाई म्हणू लागला, एकदा दोनदा म्हणून झालं, रामजी काय येत नाही, सगळे लोक पाहायला लागले, म्हणून याचं सगळं घोटं जाईल. तिसऱ्यांदा हाक मारली, रामजी हजर हो असं म्हणलं, एक वयोवृद्ध असणारा त्यांनी मनुष्य काठी ते कोणते कोण. हात उंच गेला, म्हणे ज्येष्ठ विचारलं कोण आहात, म्हणून मी रामजी आहे.
मग त्याला सांगितलं घरामध्ये बोलवलं सांगितलं यानं कर्ज दिलंय तुम्ही साक्षीदार आहात म्हणे हो तुमच्या समोर दिलं म्हणे माझ्या समोर दिलं काय पुरावा तुमच्याकडे म्हणे हा शेठजी इथंच कोर्टात बसून घ्यावा इथंच बसून घ्यावा याच्या घरात जाऊन त्या कपाटामध्ये 3 नंबरच्या खणात एक पुस्तक ठेवलेलं आहे आमच्या आमच्या रंगाचं त्या पुस्तकामध्ये चिठ्ठी लिहिली ती चिठ्ठी आणायला तसंच झालं शिपाई गेला जाऊन त्या खणातून त्याने पुस्तक शोधलं ते पुस्तकच आणलं पुस्तकामध्ये असणारी चिठ्ठी सापडली जस साहेबांच्या हातात दिली ती चिठ्ठी जस साहेबांनी त्याने वाचली याला बरा बरी करून टाकलं म्हणाल सोडवण्याकरिता प्रत्यक्ष राम त्याने आला आणि आता त्याने म्हणाल तो रामजी त्यांनी निरोप सांगून असा जबाब देऊन त्यांनी मुक्त झाला मग शेठजी त्या बंधनामध्ये त्यांनी अडकले जस साहेबांनी विचारलं घोड्याला कुठे तुझे रामजी दाखव म्हणजे राम नावाचा मनुष्यच गावामध्ये नाही मग आब्बा जबाब देण्याकरिता कोणाला मग मात्र त्यांनी कळालं की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्यांनी महाराज या घोड्याकरिता आणि कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी जबाब देण्याकरिता गेले त्याला अट्टहास करून म्हणायला सुरुवात केली त्या जस साहेबांनी की तू त्या रामाला परत बोलाव घोडा म्हणणं मला नाही बोलावता यायचं जस साहेबांनी आकांत केला म्हणे काही करा पण मला त्या रामजीला भेटायचं परत एकदा माझ्या समोर बोलवा या घोड्यानं रामाचं भजन करायला सुरुवात केली रामा जस साहेब फार आत्तासानं तुम्हाला भेटण्याची अपेक्षा करत आहे तुम्ही प्रगट व्हा आणि प्रत्यक्ष राम कोदंड पाणी रूपामध्ये जसच्या समोर प्रगट झाला फार जुनी गोष्ट नाही की जस साहेब नंतर त्यांनी कोर्ट सोडून वृंदावनात राहिले म्हणा भगवे कपडे घालून त्यांनी फिरत होते लोक त्यांना जज साहेब म्हणायचे हे जज काय त्याचं कारण हे आहे जज साधुरा जज का म्हणतात असा असणारा जज आहे त्याच्यासमोर प्रत्यक्ष राम प्रगट झाला आणि रामानं त्या घोड्याला त्यांनी म्हणत त्या संकटातून सोडवलं तर तुमचा खरोखर अंतकरणापासून भगवंतावर भाव असेल भगवंताचं नामस्मरण तुम्ही करत असाल तर भगवान तुम्हाला संकटातून सोडवण्याकरिता येईल आणि कोर्टात सुद्धा जबाब देण्याकरिता जातो हा भगवंताचा स्वभाव आहे त्याच्यासारखं कोण आहे जगामध्ये खरं सांगा तो त्यांनी मला फार दयाळू आहे त्याच्यासारखा दयाळू जगात दुसरा कोणी नाही एक मनुष्य होता आमचे त्यांनी महाराज वर्णन करून सांगायचे ते म्हणायचे तो त्यांनी महाराज फार क्षीण झाला त्याला मुलं होते 2-4 एकच मुलगा सांभाळत होता तो पण जग लाजीनं सांभाळत होता लोक काय म्हणतील म्हणून सांभाळत होता तहान लागली की त्या मुलाला हाका मारायचा गावाण्याचा तहान लागली 100 वेळेला हाका मारायचा तेव्हा एकदा पाणी घेऊन यायचा 100 वेळेला हाक मारायचा तेव्हा एकदा जेवायला द्यायचा अशी त्याची अवस्था होती फार व्याकुळ होऊन देवाचं नाव घेत होता कर्मधर्म संयोगानं देवालाच असं वाटलं की संकटात आहे आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून त्यांनी महाराज भगवंताने त्याच्या मुलाचं रूप धारण केलं कॉटवर झोपलेलं आहे फार दयनीय असणारी परिस्थिती आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी महाराज हाक मारली त्यांना मुलाला हाक मारली की मुलगा लगेच पाणी घेऊन आला आश्चर्य वाटलं तुम्हाला 100 हात मारल्या तरी पण येत नाही हा एकाही ती कसं काय त्याने आलं असेल पाणी पिऊन घेतलं दुसऱ्यांना भूक लागली म्हणून हात मारली लगेच त्यांनी महाराज भगवंतानं त्याच्या मुलाचं रूप धारण केलं आणि खायला आणून दिलं असं 2-3 दिवस सलग होत त्यानं विचार केला एवढा कसं काय मुलात बदलला हात मारल्याबरोबर प्रत्यक्ष प्रगट होतो आता हात मारली पाणी मागितलं पाणी घेऊन आला पाणी घेऊन आल्याबरोबर हा त्यांनी बाप मुलाला म्हणतोय तू कोण आहे सांग तो मला तुमचं मुलगा असं होऊ शकत नाही माझ्या मुलाला 100 हात मारलं तरी येत नाही तू एक हात मारल्याबरोबर माझ्या समोर पाणी घेऊन येतोस एक हात मारल्याबरोबर त्यांनी जेवण अशा पद्धतीने घेऊन येतोस तू कोण आहे सांग तू जर खरा कोण आहे सांगितलं नाही तर मी त्यांनी अन्न पाण्याला स्पर्श करणार असं म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट झाला म्हणजे बाबा रात्रंदिवस ज्याचं स्मरण करतोयस ना तोच तुझा मालक तुझ्या समोर प्रत्यक्ष उभा आहे मी जगन्नियंता परमात्मा तुला भेटण्याकरिता आलेलो आहे भगवान प्रत्यक्ष त्याच्याशी बोलून आले व्याकुळ झाला महाराज हात जोडले देवाच्या समोर देवा आणि एवढीच सवाल करतो भगवान सेवा करण्याकरिता जातो त्याचा स्वभाव आहे महाराज त्यांना विनंती करून विचारायला सुरुवात केली देवा एवढी सेवा करण्यापेक्षा मारून काय टाकत नाहीस माझा मृत्यू का होत नाही सांग देवाने सांगितलं बाबा तुझं प्रारब्ध शिल्लक आहे हे प्रार्थ जर असं शिल्लक राहिलं तुझा जर मृत्यू झाला तर ते भोगण्याकरिता तुला परत जन्माला यावं लागेल मग तुझं दुःख मला कळत आहे तुला ते दुःख मी भोगू देणार आहे हे सगळं दुःख त्याने मला संपल्यानंतर तुला मी माझ्या धामाला घेऊन जाणार आहे असा भगवान दयाळू आहे मला सोडवण्याकरिता येतो त्याचा स्वभाव आहे महाराजा हा स्वभाव भगवंताचा जाणलं पाहिजे म्हणून त्याचं अखंड नामस्मरण केलं पाहिजे ते नामस्मरण जर तुम्ही कराल जिथं असाल तिथं त्यांनी कराल तर तो स्वामी तुम्हाला सोडवण्याकरिता सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही पण महाराज आम्हाला पण सोडवित कसं काय सोडलं आमच्या अंगामध्ये बरेचसे दोष आहेत आम्ही अवगुणांचे पुतळे आहोत कसं काय परमात्मा त्यांनी सोडवण्याकरिता येईल महाराज म्हणले असं आहे तुम्ही जर शुद्ध अंतकरणाने त्याला हात मारलीत तुम्ही जर शुद्ध अंतकरणाने त्याचं नामस्मरण त्यांनी करत असाल तर तुमचे गुणदोष परमात्मा पाहणार नाही निश्चित तुम्हाला सोडवण्याकरिता येईल महाराज एवढं करू सांगतात गुणदोष नाही
वर्ष नाही पाहत कीर्तनी प्रेमेच्या कृपाने वर्ष होय भगवान गुणदोष पाहत नाही हो तुम्ही काय आहात कोणत्या जातीचे आहात कोणत्या कुळातले आहात काही पाहत नाही दैत्या घरी रक्षी प्रल्हाद असे सर्व जग ज्यांना दासी पुत्र म्हणून त्या विदुर काकांच्या घरी हा परमात्मा कन्या खाण्याकरिता गुणदोष पाहणार नाही त्याचा स्वभावच असाय तुम्ही फक्त निर्मळ अंतकरणाने त्याचं नामस्मरण करा त्याची आठवण करा तो गुणदोष कोणाची पाहत नाही पण तुम्ही काय आहात हे भगवान पाहत नाही यांना जटायू काकांचे त्यांनी महाराज जात पात विचारली नाही त्यांची पंख कापली की हा राम त्यांच्या जवळ गेला मांडीवर त्यांनी मस्त कशा पद्धतीने जटायू काकांचं घेतलं लोकांना हात फिरू लागला काका सांगा ना मी तुम्हाला काय देऊ पंख परत देऊ का तुम्हाला त्यांनी जीवनदान देऊ का ते म्हणे रामा काहीच नको जे दशरथाला प्राप्त झालं नाही ते मला प्राप्त होत आहे दशरथापेक्षा जास्त भाग्यवान आहे मी दशरथाला तुझी मांडी मिळाली नाही मी माझं मस्तक तुझ्या मांडीवर ठेवलंय तुझा हात माझ्या मस्तकावरून फिरतोय तुझ्या मुखकमलाकडे पाहतो याच्यापेक्षा काय पाहिजे असाच माझ्या समोर बसून राहा जोपर्यंत मी प्राण सोडत नाही त्यांना गुणदोष त्यांची पाहिले नाही हा शबरीच्या घरी त्यांनी गेला तिचे दोष पाहिले नाहीत महाराज लक्ष्मणाच्या हातात त्यांनी ते बोरांचं द्रोण दिलं तुम्हाला सगळी कथा सांगायची तुम्हाला माहिती आहे महाराज काही मला सांगायचं नाही फक्त मुद्दा एवढाच आहे की रामानं ती बोर पाहिले नाहीत कसे आहे तिचं प्रेम पाहिलं प्रेमचक्र पाणी वश आहे प्रेमाला त्यांनी वश झाला भक्ते अतुष्य ती केवल गुण आहे भक्ती प्रिय माधवा तो गुणांनी संतुष्ट होत नाही तो प्रेमानं संतुष्ट होतो हा त्यातला स्वभाव आहे लक्ष्मणानं विचारलं शबरीला म्हणे आजी की बोर कसे काय कुरतडले ते म्हणजे कोणी कुरतडले मीच कुरतडली म्हणा मग तिला विचारलं सुरुवात केली तू कुरतडले तिच्या तोंडाकडे पाहिलं तिचे दात त्यांनी पाहिले म्हणा आजी तुला दात कधी घासले होते का ते म्हणे मी दात घासले नाही म्हणा दात घासित नाही हे बोर तू कुरतडले हो म्हणे मीच कुरतडले नोकरीच्या लागली तुझं वय किती म्हणून 80 वर्षाचं वय तिनं सांगितलं उलटून काढले महाराज लक्ष्मण टाकून गेलं मागे रामानं पाहिलं नाही महाराज बियांसहित बोर खाऊन घेतले बिया सुद्धा बाहेर टाकले नाही बियांसहित बोर खाऊन टाकले किती प्रेम करतो माहिती आहे तुम्हाला ज्या वेळेला त्यांनी लंकेवर विजय प्राप्त करून भगवान पुन्हा सीतेला घेऊन आले ना एका राजानं त्यांनी महाराज प्रभूंना जेवण करायला बोलावलं होतं देवा भोजन करण्याकरिता या भोजनाचे पकवान समोर वाढले होते श्री बालाजीचा भेट होता श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी सगळं त्यांनी ताटात वाढलं होतं हे सगळं वाढल्यानंतर भगवान जेवायला बसले एक त्यांनी गुलाबजाम हातामध्ये घेतला आणि रामानं तोंडात टाकला गुलाबजाम गोड असतो फार मधुर असतो खायला आवडतो देवानं खायला सुरुवात केली पण भगवान गंभीर झाले महाराज राम प्रभू गंभीर झाले डोळे भरून आले रामाचे नेत्रांमधून अश्रुधारा त्यांनी वाहू पाहतात लक्ष्मणानं हात समोर केला रामाच्या डोळ्यातला अश्रुबिंदू आपल्या हातावर घेतला रामाला दादा तुम्ही काय करत आहात मग तर अजून हुंके द्यायला लागले राम प्रभू आणि हुंके देता देता लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा माझ्या शबरीची बोर किती गोड होती नाही काय अरे जो गुलाबजाम खाताना पकवान खाताना शबरीच्या बोराची आठवण करतो असा देव जगाच्या पाठीवर कोणाला सापडेल का महाराज एवढं प्रेम तुम्ही जगात कोण करतो मला तुम्ही सांगा याच्यापेक्षा काय भगवंताला प्रेम करावं महत्वाची गोष्ट आहे एवढा प्रेम करणार आहे मागचं काहीच पाहत नाही बिरोमंगल होता महाराज बिरोमंगल जो त्यांनी महाराज विषयी दृष्टीने त्यांनी महाराज पाहत होता त्याने डोळे फोडून घेतले आणि त्याचा सुरदास झाला हे सुरदास बाबा रात्रंदिवस भगवंताचं भजन करत होते भजन करता करता जंगलात गेले उंच कड्यावरून खाली पडणार इतक्यात भगवान प्रगट झाले हातच पकडला त्यांनी सुरदास बाबाचा हे बाबा इकडे कुठे जातोय पडशे ना खाली तरी मध्ये असं म्हणलं की हात पकडला इकडे ओढलं रस्ता दाखवून दिला या रस्त्याने जा अंध व्यक्तींची सवय असते महाराज त्यांचा हात धरून जर तुम्ही त्यांना रस्ता दाखवायला गेलात ना तर ते नकळत कधी त्यांनी तुमचा हात सोडवतील स्वतः तुमचा हात कधी पकडतील सांगता यायचं म्हणून त्यांनी भगवंताचा हातच पकडला सुरदास बाबांनी आणि हात पकडल्यानंतर रस्त्याला लावून दिल्यानंतर म्हणजे जा या रस्त्याला आता हात सोडायला तयार नाही का महाराज देवाला त्यांनी म्हणाला की अरे तू आता त्यांनी मला सोडून जाऊन मी तुला ओळखलंय मग हात हिसकावूनच देत काय म्हणलं माहितीये सुरदास बाबा हात छोडावं तर जात हो निर्बल जानकी मोहे हात सोडून त्यांनी जाशील मला निर्बल समजून माझ्या हृदयातून जाऊन दाखव मग मी तुला सबल समजेल असं त्यांनी म्हणल्याबरोबर भगवान प्रत्यक्ष त्यांनी थांबला देवा अरे त्यांनी या जंगलामध्ये चिटपाकडू सुद्धा पाहायला भेटत नाही तू गोपाळाच्या रूपाने कुठून कमी अशा पद्धतीने आला असं मला त्यांनी सांभाळलं तू देव आहेस असं म्हणलं की भगवान प्रत्यक्ष त्यांनी उभा राहिला काय पाहिजे भक्त सांग पण एकदा फक्त डोळे दे मला तुला पाहायचे डोळे भगवंताने डोळे दिले महाराज डोळे दिल्यानंतर सुरदास सुरदास बाबांनी भगवंताचं मुखकमल पाहिलं भगवंतानं सुरदास बाबांना हृदयाला लावलं हात जोडले भगवंताच्या मुखाकडे पाहू लागले आणि पाहता पाहता एकच शब्द मुखातून बाहेर पडला हे मेरे नाथ मैं आपको बोलू नाही तेव्हा मला तुझा विसर होऊ देऊ नको साहेब
मग जन्मभर त्यांनी तुझी आठवण मला राहावी, तुझ्या बाजूने जगात कोणी नाही देवा, कधी त्यांनी मला तुझा विस्तार पडू नये, ए मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं, ही भावना त्यांच्या अंतकडातून प्रवाहित होऊ लागली. भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहता पाहता डोळ्यामधून अश्रू धारा होऊ लागल्या. जगाचा मालक सुरदासाला सांभाळण्याकरिता प्रत्यक्ष प्रकट झाला महाराज. त्यांचे गुणदोष पाहिले नाहीत, फक्त प्रेम पाहिलं आणि प्रेमानं वश झाला. मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे महाराज, एवढाच संदेश आहे. तुम्ही फार कमी ग्रंथ वाचून पंडित झालं पाहिजे असं नाही, तुम्ही फार कठोर साधना करून त्यांनी महाराज मोठे साधक झाले पाहिजे असं नाही. तुम्ही फक्त शुद्धांत करा, निर्मळ भावनेने माझ्या भगवंतावर प्रेम करा. तुम्ही पांडुरंगाला तरी अट्टहासाने हाक मारायला सुरुवात करा, तो जगाचा मालक तुमच्या अंतर्ज्ञानाचा शुद्ध भाव पाहून तुमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल. तुमच्या जीवनामध्ये जर काही नातेगोती तुम्ही जमा करून ठेवली असतील, तर माझ्या वतीने एक नातं तुमच्या जीवनामध्ये त्यांनी अजून वाढवा. आणि ते जर नातं कोणतं असेल तर त्या भगवंताचं नातं आहे. त्याला आई म्हणा, त्याला बाप म्हणा, त्याला भाऊ म्हणा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिर बंधू तुलता कृष्ण माझा, विठ्ठल बाप माय तुलता, विठ्ठल बहिणी आणि भ्राता, विठ्ठल विन चाला नाही कोणता, तू का म्हणे आता नाही दुसरे, अशी स्थिती अंतकरणाची तयार करा. परमात्मा सोडवण्याकरिता येईल, परमात्मा सांभाळण्याकरिता येईल. ज्यांच्याकरिता जन्म घालवता कधी हात वर करतील सांगता यायचे, कधी त्यांनी महाराज तुम्हाला दगा देतील सांगता यायचं नाही. पण माझा भगवान त्यांनी महाराज कोणाला दगा देत नसतो, तो सांभाळ्याशिवाय राहत नसतो. म्हणून त्यांनी महाराज त्याचं स्मरण करा, त्याचं नामस्मरण करा, त्याला आपलं म्हणा, तो सोडवण्याकरिता येईल. तुमचे गुणदोष पाहणार नाही, तुमचं प्रेमानं केलेलं संकीर्तन पाहिजे आणि त्या संकीर्तनानं तुम्हाला त्यांनी सांभाळेल. आणि जेव्हा तो तुम्हाला सांभाळेल, त्याचा प्रत्यक्ष प्रगट होईल, त्यावेळेला तुमचा कंठ आपोआप दाटून येईल महाराज, तुमचं हृदय त्यांनी भरून येईल, सर्वांगावर रोमांच उभे राहतील. आणि ज्या संसारात त्यांनी राहत आहात, तो संसार त्यांनी म्हणत नगण्य वाटेल, तो संसार कटू वाटायला सुरुवात होईल. महाराज वर्णन करून सांगतो Thank you.
रोमांचक रूप राहतात आणि हृदय भरून येतं महाराज. हे भगवंताचं प्रेम आहे. म्हणजे प्रेम सर्वांच्या अंतर्गत प्रगट होऊ शकतं. आपण सर्वांनी सुद्धा अशाच पद्धतीने भगवंतावर प्रेम करा. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, वेळेच्या निर्धारित वेळेत थांबलं पाहिजे म्हणून. अगदी एक मिनिट आधी शेवटचं चरण त्यांनी 10:30 आपलं त्यांनी झालेलं आहे. तरी उदाहरण मला त्यांनी आठवत आहे. जर तुमची मर्यादा मोडत नसेल तर ऐकण्याची इच्छा असेल तर नक्की सांगू शकतो. सांगू ऐकणारा सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतो आहे. भगवंताला जर तुम्ही आपलं म्हणत असाल, काही नातं जर त्याच्याशी जोडत असाल, तर भगवान निश्चित तुम्हाला सामान्य करता येईल. महाराज उदाहरण सांगतो. फार जुनी उदाहरणं सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकलातली आत्ताची उदाहरणं जर सांगितली फार ते त्यांनी समाधान देतात. महाराज श्रीनाथ भगवान नाव ऐकलं असेल तुम्ही. राजस्थान मध्ये श्रीनाथ भगवान उभा आहे. एक हात कोंबड्यावर दिलेला आणि डावा हात त्याला उंच केलेला. हा श्रीनाथ भगवान आहे ना, त्याच्या मस्तकावर केस नाहीत. त्याला क्षौर केलेला आहे. कशाकरता क्षौर केला असेल त्याचं कारण आहे, तिथे एक भोळा भावडा भक्त राहत होता. हा तो लहानपणापासून श्रीनाथ भगवंताची उपासना करत होता. तो वयोवृद्ध झाला, तो म्हातारा झाल्यावर लोकांनी त्याला म्हणायला सुरुवात केली, आता तो म्हातारा झाला असं तुझी कोण सेवा करेल. तो म्हणायचा भगवान आहे ना, भगवान तो भगवान आहे ना म्हणायचा. तो सगळ्यांच्या समोर स्पष्ट सांगायचा. आणि तो खरोखरच त्यांनी वृद्ध झाला, त्याला काहीच बाकीचं सगळं करता येणार स्वतःच. मग काय करेल, भगवंताने लिहिलं केलं महाराज. एका अतिशय सुंदर असणारे सेवकाचं उदाहरण केलं आणि भगवान त्याच्या समोर आले. भगवंताचा स्वभाव आहे महाराज, ते रोड वैभवामध्ये कोणी आली मी आपल्याची उपवर्णत्वाला दी भक्ताची आदरून त्यागी परिचर्या करीत. देवाने त्याची भरपूर सेवा केली महाराज. त्याचं सगळं धुणं धाणं धुवून त्याला खाऊ घालून सगळ्या गोष्टी करून त्याने महाराज भगवंताला सेवा केली. शेवटी त्याचा अंतकाल त्यांनी आला. भगवंताना मुलगा जसा बापाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतो, तसं जगाच्या मालकानं त्यांनी महाराज त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याला पुरवायला लागले. भगवंताला पाहता पाहता त्यानं प्राण सोडले. पुढचा मुद्दा ऐकण्यासारखा आहे. भगवंताना त्यांनी महाराज स्वतः त्याची शिकाळी झाली. आणि ज्या वेळेला अंत्यविधी करायला जातात, मुखाग्री द्यायच्या वेळेला मुलाचं क्षौर करावं लागतं, त्याच वेळेला करतात. आपण जशी क्रियेची वेळेस करतात लोक, पण नियम असा आहे की मुखाग्री देताना जो मुखाग्री देणारा त्याचं क्षौर करावं लागतं. पण भगवंताने त्याला मुखाग्री दिला स्वतःच्या हाताने आणि स्वतःच त्यांनी मुंडन करून घेतलं महाराज. जगाच्या मालकावर जर प्रेम कराल तर मुलं काय तुमचे प्रेम करतात महाराज त्यांच्यावर. एवढं प्रेम परमात्मा तुमच्यावर करेल, एवढा परमात्मा तुम्हाला सांभाळेल. त्याच्यासारखा जगा सांभाळणार कधी नाही महाराज. म्हणून त्यांनी कोणत्या रूपात येऊन तुमची सेवा करत सांगता येत नाही. परमार्थात आणलं ना की ब्रह्मलिंग स्वामी लखनगिरीजी महाराज जे कोपरगावर राहतो बरं, ते शेवटी थकले, त्यांना घशाचा कॅन्सर झाला. मी त्यांना भेटायला गेलो बरं, आम्ही गाडी करून भेटण्याकरता गेलो. ज्ञानेश्वरी मंदिरात एकटेच होते आणि एकटेच असताना त्यांनी मला त्यांना उठून बसवण्याचा आम्हाला पांढरा हातवारी केले. म्हणून उठून बसवा, उठून बसवा म्हणलं की माने खाली आम्ही हात घातला, त्यांना उठून बसवलं, पाठीमध्ये 2-3% लावले, मग ते बसले. पण फार वाईट वाटलं. म्हणलं बाबांना त्यांनी आपल्याला उठून बसवायची वाळी आली, उठून सुद्धा बसताना विचारला प्रश्न मी त्यांना. म्हणलं बाबा आम्ही इथं आलो म्हणून तुम्हाला उठून बसवलं, इथं जर कोणीच नसलं तुम्हाला जर उठून बसायचं असेल काही जर करायचं असेल तर मग त्यांना कोण येतं हे सगळं करण्याकरिता. तुम्ही ऐकतात ना सर्व, त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता. गिळता पण येत नव्हतं आणि बोलता पण येत नव्हतं अशी अवस्था होती. कुठून बोलणार असेल मला माहित नाही, पण कठोर शब्दामध्ये अगदी त्यांनी मला एका शब्दात सांगितलं कन्हैया येतो ना. हे शब्द ऐकल्यानंतर त्यांनी शांत झालो महाराज. आम्ही हे शब्द सामान्य नाहीत महाराज, हे शब्द म्हणजे जन्मभराच्या तपश्चर्याला आलेलं फळ आहे महाराज. जीवनभर केलेल्या भगवंताच्या सेवेचं फळ आहे महाराज. कन्हैया येतो ना, याच्यापेक्षा काय पाहिजे. आपण काय जाऊन सेवा करतो महाराज त्यांची, तो कन्हैया प्रत्यक्ष प्रगट होतो, तो श्यामसुंदर प्रत्यक्ष प्रगट होतो आणि त्या भक्तांची सेवा करतो महाराज. पण हे प्रसंग आपल्या जीवनात सुद्धा येऊ शकतात. पण आपण काय केलं पाहिजे, आपण त्यांनी भोळ्या भावड्या भावनेनं भगवंताला आपलं म्हणलं पाहिजे, त्याचं अखंड नामस्मरण केलं पाहिजे. नामाचे चिंतन प्रगट बसारा असाल ते करा जेथे तेथे, त्याचा परिणाम काय होईल. सोडत माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, आम्हाला पण सोडवील का नाही. आता तो सर्वांना सोडवतो म्हणा दोष नाही. पाहत कीर्तनी फक्त प्रेम करा, प्रेमे चंद्रपाणी वश होय. आणि एकदा त्याचं प्रेम कळालं, एकदा त्याची अनुभूती आली, त्याचा अनुभव जर आपल्या जीवनामध्ये आला, त्याचं सान्निध्य जर आपल्याला कळालं, मग काय होतं. तो का म्हणे कटू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, अशी अवस्था भक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. हे वैशिष्ट्य आहे महाराज. मग असं त्यांनी कोणाकोणाच्या जीवनात घडलं असेल, मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर महाराज.